सर नमस्कार। नमस्कार एमडी कारवेकर सर, जागतिक साळी फाउंडेशनच्या फेसबुक संवाद मालिकेमध्ये मी जागतिक साळी फाउंडेशनचा संस्थापक माझ्या पत्नीच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। नमस्कार प्रतीक्षा। नमस्कार, मी प्रतीक्षा प्रसाद। जागतिक साळी फाउंडेशनच्या मुक्त व्यासपीठावर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करते। मंडळी, साळी समाजाच्या उत्कर्षासाठी 29 ऑक्टोबर 2017 रोजी माननीय विजय वक्ते व सौ निशा वक्ते यांनी पुढाकार घेऊन जागतिक साळी फाउंडेशनची स्थापना केली। साळी समाजातील गरिबी दूर व्हावी म्हणून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यापासून अनेकविध कार्यक्रमांचं उपक्रमांचं आयोजन गेल्या 2.5 वर्षात संस्थेने केलं आणि संस्थेने 2.5 वर्षाच्या या अगदी कमी कालावधीत भारतात नव्हे तर भारताबाहेरही आपल्या कार्याचा ठसा उमटवला। मंडळी, गेले 4 महिने आपण सर्वच एका जागतिक संकटाला सामोरे जातोय, पण या काळातही संस्थेने डिजिटल माध्यमाच्या द्वारे अनेक उपक्रम राबवले आणि ते उपक्रम अजूनही अविरत सुरू आहेत आणि त्यापैकीच आजचा आपला एक उपक्रम, आजच्या या मुक्त व्यासपीठाचं पहिलं पुष्प आपण गुंफणार आहोत। जागतिक साळी फाउंडेशननी आपल्या समाजातील आणि नुसते आपल्या समाजातीलच नव्हे तर आपल्या आजूबाजूला वावरणारे अशी कितीतरी महनीय व्यक्ती आहेत की त्यांची समाजाला ओळख नसते, ती ओळख या मुक्त व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना व्हावी म्हणून आपण एक संवाद मालिका सुरू करतोय आणि आज या संवाद मालिकेचं पहिलं पुष्प आपण गुंफतोय आणि या संवाद मालिकेचे उद्घाटन अर्थातच आजचे आपले पहिले पाहुणे आहेत माननीय डॉक्टर एम डी कारवेकर बंगलोर इथून। सरांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे, आपण निमंत्रण पत्रिकेवर त्यांची पद बघितलेली आहेत। ते फार्मास्युटिकल इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रोग्रॅमचे मेंबर आहेत, ते ऑल इंडिया म्हणजे न्यू दिल्ली येथील फार्मसी काउन्सिलचे माजी सभासद आहेत, UGCच्या टीमचे ते माजी सदस्य आहेत। त्यांच्या असलेल्या पदांची यादी मोठी आहे, त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी मोठी आहे। खरं तर त्यांच्याशी गप्पा करता करताच आपल्याला त्यांना जाणून घ्यायचंय आणि हे हा सगळा अनौपचारिक संवाद असणार आहे, त्यांच्यातलं आणि आपल्यातलं अंतर फार कमी करूया आपण त्यांच्याशी गप्पा मारता मारता। आज आपल्या सोबत आहेत जागतिक साळी फाउंडेशनचे संस्थापक माननीय आणि मंत्रालयातील अधिकारी माननीय विजय वक्ते आणि जागतिक साळी फाउंडेशनच्या विश्वस्त माननीय सौ निशा वक्ते आपल्या बरोबर आहेत। मी विजय वक्ते सरांना विनंती करते की त्यांनी आजचे आपले प्रमुख पाहुणे आपले संवादक माननीय डॉक्टर एम डी कारवेकर सरांचं स्वागत करावं। वक्ते सर, कारवेकर सर, जागतिक साळी फाउंडेशनच्या वतीनं मी आपलं खूप खूप स्वागत करतो अशा या संवाद मालिकेमध्ये। खर तर आमचा प्रयत्न फार चांगला आहे की केवळ साळी समाजातल्याच महनीय व्यक्तींना नाही तर अन्य जाती धर्मातल्या महनीय व्यक्तींना देखील या व्यासपीठावरती आणून त्यांची जगाला ओळख करून द्यावी आणि खर तर त्याची सुरुवात आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आज आम्ही नेमकी त्याची सुरुवात करतोय आणि आपल्यासारखी एक प्रगल्भ अनुभवी एक महान व्यक्ती आम्हाला आजच्या या व्यासपीठावरती लाभलेली आहे त्याचा मला यथार्थ अभिमान वाटतो। मी आमच्या संपूर्ण WSA परिवारातर्फे आपलं खूप खूप स्वागत करतो आणि आजची आपली जी मुलाखत आहे ती मुलाखत जे घेणारे आहेत त्यांचा मी थोडा अल्पशा परिचय करून देतो। सर्वात पहिल्यांदा आहेत प्रतीक्षा बोर्डे, या पेशाने शिक्षिका आहेत आणि आमच्या जागतिक साळी फाउंडेशनच्या निवेदिका आहेत। अनेक व्यक्तींचा त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आहे, मराठी भाषेवर त्यांचं उत्तम प्रभुत्व आहे। आमचे दुसरे मुलाखतकार आहेत सौ डॉक्टर अपर्णा निमकर, ज्या सायकोथेरापिस्ट आहेत, अनेकदा दूरदर्शन आणि आकाशवाणीला देखील त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत। नंतर आमच्या मुलाखतकार आहेत तिसऱ्या, त्यांचं नाव आहे सौ वर्षा परगट, गुजरात मधील अंकलेश्वर मधून आहेत त्या आणि फारच सुंदर निवेदन करतात। चौथे आमचे मुलाखतकार आहेत श्री संजय साळी, भुसावळवरून आहेत ते आणि नाट्यकला क्षेत्राशी अत्यंत जवळचा संबंध त्यांचा आलेला आहे।
आणि पाचवी आपले मुलाखतकार आमचे येणार आहे, त्यांचं नाव आहे श्री राजेश तांबडे, जे जागतिक साळी फाउंडेशनचे ग्रँड अँकर आहेत. मी आमच्या सर्व निवेदकांच्या वतीनं, जागतिक साळी फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्तांच्या वतीनं आणि संपूर्ण वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या परिवाराच्या वतीनं मी आपलं या संवाद मालिकेमध्ये हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आणि प्रथमतः आपल्याला स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना पण स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सुरू करूया सर आपण. चालेल. नमस्कार. नमस्कार सर. सबसे पहले तो मैं आप सबको और आपको भी स्वतंत्रता दिन की शुभकामनाएं देना चाहती हूँ. बहुत ही पवित्र दिन है और इस पवित्र दिन पर हम आप जैसी महान व्यक्ति की जो हम इंटरव्यू करेंगे या जानने की कोशिश करेंगे वहां से शुरुआत होने जा रही है, तो इससे बड़ा मौका और अच्छा दिन हो ही नहीं सकता हमारे लिए. तो मैं इतना कहना चाहूंगी शुरुआत में सर कि लोग चांद सितारे लाने की बात करते हैं, हमने तो यहाँ सितारों की महफिल ही सजा के रखी है. तो आज पहला दिन और आप जैसा महान सितारा जो है हमारे बीच मौजूद है, तो आपके बारे में सभी को बहुत उत्सुकता है कि आज आपने जो साइंस के फील्ड में इतना बड़ा काम किया है, तो हम आपसे जानना चाहेंगे कि किस तरह से आपने ये शुरुआत की और कैसे हम आपसे प्रेरणा ले सकते हैं, ये तो हम देखेंगे जब आपकी आपके साथ बातचीत आगे बढ़ेगी. तो सबसे पहले सर हम आज हमें मालूम है आप बेंगलोर में स्थित है, लेकिन सबसे पहले हम जानना चाहेंगे कि आपका जन्म स्थान क्या, कौन सा रहा, कहाँ से आप अपने जीवन की शुरुआत की, तो इसके बारे में भी हमें जानना है, तो आप बता सकते हैं हमें. मैं आप सभी को स्वतंत्र दिन की और एक बार शुभकामना करता हूँ. मेरा सा एक छोटा सा गांव है कर्नाटक में, वो बागलकोट डिस्ट्रिक्ट में है और बहुत ही सुंदर है और बहुत छोटा ही है. बाजू में कृष्णा रिवर है और उस गांव में एक छोटा सा राम मंदिर है और एक विठल और रखमाई मंदिर है. जो विठल और रखमाई जो मंदिर है वो हमारे कास्ट के लोगों का ही है, बहुत अच्छा बनाया है वो गांव में. और जो राम मंदिर है तो इसलिए मेरे गांव का नाम है रामपुर, तो मैं रामपुर से हूँ, बागलकोट डिस्ट्रिक्ट में, बहुत ही छोटा सा है. तो हमारी जो बस्ती है उधर अपने कास्ट की, तो बहुत छोटी सी है और सब लोग बहुत ही गरीब है. और मैं उधर मेरा बर्थ वो बर्थ प्लेस है, तो मैं उधर से स्कूल पढ़कर और उधर से कॉलेज को लिए मैं बेंगलोर आ गया और अभी बेंगलोर में ही हूँ. There is I can't hear you. Just a minute. सर जैसे कि आपने अभी बात की कि आप एक बहुत ही छोटे से गांव से आते हैं और आज जो आपने इतनी बड़ी ऊंचाई पे अपना स्थान कायम किया है कि बहुत ही प्रेरणादायी है, नो डाउट. बट सर कुछ ये बातें भी होती है कि जब हम छोटे से गांव में रहते हैं तो मन में कुछ रहता है कि मैं छोटे से गांव से आया हूँ, तो कभी आपको ऐसा फीलिंग रहा कि छोटे से गांव से आता हूँ तो मैं कैसे आगे बढ़ूंगा? मुझे शुरुआत को थोड़ा सा ऐसा लग रहा था, लेकिन मैं जब लोगों के साथ बातचीत करता था तो उनको बहुत अच्छा लगता था मेरे बातचीत, और उससे मुझे बहुत प्रेरणा मिल गई और मैं ऐसा ही बातचीत करके. और स्कूल में तो बहुत ही शार्प था उस जमाने में. अच्छा. तो लोग मुझे बहुत लाइक करते थे और मेरे टीचर भी मेरे पीठ पर कभी भी they used to give always a shabaski, and then that's how I reached this place.
यस सर, दैट इज व्हाट, पैट ऑन द बैक बहुत इंपॉर्टेंट रहता है, भले वो किसी भी शिक्षक से भी हो सकती है या किसी अपने बड़े से भी हो सकती है. सर ऐसा बोला जाता है कि वो डिजायर मन में होनी चाहिए अगर आपको जिंदगी में कुछ करना है, तो जैसे स्काई अबव मी, अर्थ बिलो मी एंड फायर विद इन मी, वो फायर शायद आपके मन में थी और इसलिए आपका जीवन का प्रवास जो है वो आगे बढ़ता गया. तो और डॉक्टर कलाम जी कहते हैं कि क्रिएटिव पर्सन इज मोटिवेटेड बाय हिज और ओन डिजायर टू एक्सेल इन लाइफ. तो हमको बहुत इच्छा है कि कैसे वो आपको आगे बढ़ते गए आप और वो मोटिवेशन आपको मिलता गया और आपका जीवन का जो प्रवास है इसके बारे में हम और जानना चाहेंगे. मेरा तो शुरुआत में कह दिए कि मेरे एक छोटे से गांव से शुरू हो गया, रामपुर से, और मैं स्कूल में भी बहुत शार्प था, तो इसीलिए मेरे टीचर जो लोग हैं वो मेरे यू नो ऑलवेज दे यूज्ड टू पैट मी एंड यू नो दैट गिव मी द इंस्पिरेशन दैट डेफिनेटली यू नो आई कैन डू समथिंग. एंड ऑल माय टीचर्स वो कह रहे थे कि यू नो दिस बॉय इज गोइंग टू बी समथिंग डिफरेंट. एंड तो उनके आशीर्वाद से मैं तो हाई स्कूल चला गया. हाई स्कूल जाने के बाद उधर ही मैं हाई स्कूल में ही ऑलवेज यूज टू बी सेकेंड रैंक एंड थर्ड रैंक ऐसा करके, तो उधर से मैं कॉलेज चला गया. कॉलेज में एक मेरा टीचर था तो केमिस्ट्री टीचर, तो डॉक्टर वागले सर, तो बहुत ही वो सुंदर तरीके से वो केमिस्ट्री पढ़ाते थे, तो मेरा इंटरेस्ट उन पर ज़्यादा बढ़ गया. ज़्यादा बढ़कर जो 50 मार्क थे वो केमिस्ट्री में, तो 50 के 50 ही दे दिए मुझे. तो यू नो दैट हैज क्रिएटेड मी इंटरेस्ट इन दिस फार्मेसी एंड आई कंप्लीटेड दैट 11th स्टैंडर्ड ड्यूरिंग 1966-67. तो उसके बाद मैं सोच रहा था मैं क्या करूं अभी. तो देन यू नो सम ऑफ माय वेल विशर्स दे केम एंड सेड दैट यू हैव गॉट अ गुड मार्क्स, बहुत अच्छे मार्क आ गए आपको, तो आप मेडिकल जा सकते हैं. तो मुझे तो उस जमाने में मेडिकल में कुछ ज्यादा इंटरेस्ट नहीं था, तो कुछ लोगों ने कहा नहीं वो तो बहुत अच्छी ब्रांच है आप ले लो. तो मुझे उस जमाने में तो बहुत इंजीनियरिंग ही पढ़ना बहुत इंटरेस्ट था, और वो भी रीजनल इंजीनियरिंग कॉलेज में. तो मैं रीजनल इंजीनियरिंग कॉलेज में कोशिश किया तो मुझे उधर सीट नहीं मिला, तो फिर मैं मेडिकल को ट्राई करा तो मेडिकल में मिल गया. तो फिर क्या करना है, मुझे तो मेडिकल में इंटरेस्ट नहीं है, तो फिर दूसरा अलाइड ब्रांच में सोचा कि ये फार्मेसी है, तो फार्मेसी में मैं अप्लाई कर दिया. तो फार्मेसी का जो कोर्स था उसमें मैं इंटरव्यू के लिए गया था बेंगलोर, तो मैं तो उधर नंबर 1 था इंटरव्यू में, और वो मुझे कह दे कि आप तो नंबर 1 हैं, आप सिलेक्ट हो गए, आप फीस भर दिए और जाइए. तो मैं ज्वाइन हो गया, तो ऐसा मेरा फार्मेसी के लिए उधर आ गया मैं. ओके सर, थैंक यू सर. लाइफ जर्नी राइट सर. आत्ताच आपण सांगितलं की आपला जो प्रवास आहे शिक्षणाचा हा फार मोठा आहे, लहानशा गावातून आपण बिलॉंग करता, तर आपलं हे जे संपूर्ण शिक्षण आहे शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण हे त्याच गावात झालं की तुम्हाला चेंज करावं लागलं, दूर कुठे जावं लागलं? शालेय शिक्षण त्याच गावात झालं का, म्हणजे त्या गावात एकच एक स्कूल होतं तेही गव्हर्नमेंट स्कूल, आणि मला तिथे जायला लागलं होतं. आत्तासारखं आता तरी बरेच कॉन्व्हेंट स्कूल वगैरे आहेत आणि ऍडमिशनचं प्रॉब्लेम आहे, त्यावेळेला ऍडमिशनचं प्रॉब्लेमही नव्हतं. मी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जॉईन झालो आणि गव्हर्नमेंट स्कूलमध्ये 7वीपर्यंत तिथं मी अभ्यास केला माझा. त्याच्यानंतर त्या आपल्या छोट्याशा गावामध्ये हायस्कूल नाही, तिथून 1-2 किलोमीटरवर एक गाव येतं रबकवी, त्या रबकवीमध्ये एक हायस्कूल होतं, त्या हायस्कूलचं नाव आहे MV पट्टण हायस्कूल रबकवी. तिथं मी 8वीला जॉईन झालं. बरं, 8वीमध्ये मी जॉईन झालं तर तिथे टीचर जे मला मिळाले ते माझं खरंच फ्युचरच तेच बनवलं माझं फ्युचर. ते खूप तर खूप मला छान
शिकवत होते आणि त्यांच्यामुळे मला जास्त प्रेरणा मिळाली. त्याच्यामध्ये माझे एक टीचर होते, मी अजूनही त्यांना फारच मी त्यांना रिस्पेक्ट देतो, ते म्हणजे येलिगार येलिगार सर आणि एक डॉक्टर कोटनीस. हे दोन माझे टीचर फार तर फार माझे जवळचे आणि फार मला केव्हाही चांगल्या ह्याच्याने ते पाहणार आणि मला केव्हाही पॅट करणार. ते त्यांच्या आशीर्वादाने मी पुढे हे हायस्कूल होऊन पुन्हा कॉलेजला गेलो. कॉलेज माझं तिथे कॉलेजही नव्हतं त्यावेळेला, अकरावीच. मला बेळगावला जायला लागलं. बेळगावमध्ये सक्सेरिया सायन्स इन्स्टिट्यूट म्हणून एक छानस एक कॉलेज आहे, तर तिथ्या कॉलेजला मी जॉईन झालो. तिथे कॉलेजमध्येही मला खूपच इंटरेस्ट आला आणि केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 100 ला 100 मार्क्स आल्यामुळे जास्तच इंटरेस्ट मी तिथून पुढे फार्मसीला जॉईन झालो. सो नाईस सर, आपल्याकडे पाहिलं आणि आपल्याला ऐकलं की असं वाटतं विद्या विद्या विनयेन शोभते हे बस तुम्हाला बरोबर सार्थ लागतंय. आपल्या मृदू भाषेतून आम्हाला आपला खडतर प्रवास शालेय जो आहे तो अगदी सोपा वाटलाय, परंतु मला माहिती आहे की तुम्ही किती स्ट्रगल केला असेल गावातून शहरात दूर जाणं आणि परत तो अभ्यास करणं. सर, आपलं शालेय शिक्षण हे मातृभाषेत झालं असेल ना? हे गाव जे आहे कर्नाटक मध्ये असल्यामुळं मला कन्नडामध्येच शिकायचे एकच अन्य होत, दुसरं तिथे दुसरी शाळाच नाही. माझं शिक्षण 10वी पर्यंत कानडी मध्ये झालं. अच्छा. नंतर 11वी नंतर इंग्लिश माध्यम सुरू झालं. आता माझं सगळं इंग्लिश मध्ये झालं. तुम्हाला खूप चॅलेंजेस फेस करावे लागले असतील ना, वर्नॅक्युलर मीडियम टू बरेच. मला सुरुवातीला बेळगावला जे मी 11वीला गेलो तर मला 1 महिना 2 महिने तरी काही म्हणजे मी कुठून कुठे आलो हे काय आहे असं जग असं वेगळेच असं वाटलं. तरी पण मला एक टीचर लोकांचा एक आशीर्वाद होता की नाही आपण हे सोडायचं नाही, आपण आपल्याला काय इंग्लिश येत नाही आपण पाहू म्हणून चॅलेंज देऊन मी इंग्लिश बोलत बोलत नंतर मला इंग्लिश कम्प्लीट आलं. ते इंग्लिश मध्येच मी पुन्हा सुरू झाली तिथे. इट्स सो एक्साइटिंग अँड फॅसिनेटिंग, युअर जर्नी इज रिअली मोटिवेटिंग अस सर. थँक्यू व्हेरी मच फॉर हायलाइटिंग युअर स्कूलिंग अँड कॉलेज डिग्री एज्युकेशन. ओव्हर टू सर. आपले वडील तिथे नोकरीला होते का सर? हा, आपले आई वडील माझे वडील तरी विणकर होते, मूळ आपलं तेच होत. आणि नंतर थोडे वर्ष गेल्यानंतर ते बिझनेस मध्ये पडले, कोल्ड्रिंक्सचं दुकान काढले. आणि कोल्ड्रिंक्स दुकान जे काढले तेव्हा मी होतो 10वी पर्यंत. त्याच्यानंतर ते दुसरं आणि एक बिझनेस काढले, एक हॉटेल बिझनेस. आणि हॉटेल बिझनेस जे काढले मी गेलो कॉलेजला. नंतर कॉलेजहून मी नंतर बेंगलोरला आलो, बेंगलोरला बी फॉर्म फर्स्ट इयरला. आणि माझं फर्स्ट इयर कम्प्लीट झालं आणि त्याच्यानंतर मला एक शॉक झाला की माझे वडील ते म्हणले की आता बंगलोरला तुला पाठवायसाठी माझ्याकडे पैसा नाही आहे आणि तू सेकंड इयर पासून जायचं होणार नाही, आता तू कॉलेज सोडून आपलं दुसरं काहीतरी पा. मला वाटलं मी आता इतकं ह्या कोर्सला आलेलं आहे आणि मी कसंही करून हे कम्प्लीट करायलाच पाहिजे, मग काय करायचं आता. तर माझे काही मित्र माझ्याकडे आले आणि ते म्हटले तू घाबरू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. तर त्याच्यामध्ये एक मित्र होता, त्याचं नाव होतं वळबसप्पा खवटगी आणि तो माझा फार जवळचा होता. का म्हणजे मी त्याला हायस्कूलमध्ये असते वेळी बरंच त्याला मदत करत होतो अभ्यासामध्ये. आणि तो म्हणाला की आम्ही 10-12 मित्र मिळतो आणि तुला किती महिन्याला 100 रुपये जरी तुम्हाला खर्च येईल त्या खर्चाचा आपण सगळे पाठवतो. मग त्याने मला 70-80 रुपये महिन्याला पाठवत होते. त्या 70-80 रुपये मध्ये मी फाईट करून जे काय आहे त्याच्यामध्येच मी माझं कम्प्लीट केलं, डिग्री बी फॉर्म कम्प्लीट केले. सर आपण शिक्षण भाऊ बहीण असतील ना सर आपल्याला? मला दोन
दोन भाव मध्ये एक भाऊ आता नाही आहे, एक भाऊ आहे तोही बेळगावला असतो आणि त्याचं सिल्वरचं बिझनेस आहे. आणि दोन बहिणी होत्या त्याच्यामध्ये, एक बहीण नाही आहे आणि एक बहीण आहे ती बेळगावला असते आणि त्यांचंही सिल्वरचं बिझनेस आहे. सर्वात मोठे आपणच का? मी सर्वात मोठा आहे. ओके, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी असेल मग. या सगळ्यांचा बोजा माझ्यावर होता नंतर. जेव्हा आई वडिलांनी तुम्हाला सांगितलं की आता माझी फायनान्शियल कंडिशन नाही तुम्हाला शिकवायची, आता तुम्ही एज्युकेशन सोडून पुन्हा माघारी या, काय वाटलं त्यावेळेला? काय एक क्षण असं म्हणजे त्यावेळेला नक्की असं काय वाटलं? खूपच तर खूपच वाईट वाटलं मला. एक दोन दिवस तरी झोप आलेली नाही आहे. आणि मी माझ्या आईला सांगितलं की असं असं आहे, तिलाही खूप वाईट वाटलं. हे आता काय करणार, हा मुलगा इतका हुशार आहे पण त्याच्याकडे पैसा नाही आहे, काय करायचं? तर माझे मित्र जे आले ते म्हणले, नाही मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही नका घाबरू. का? म्हणजे माझे परफॉर्मन्स ते सगळे पाहिले होते हायस्कूलमध्ये आणि ते म्हणाले, आम्ही जे काय आमच्याकडून होतं थोडस असं हे करून आपण तुम्हाला आम्ही पाठवत असो. ते सगळे मला कॉन्ट्रीब्युशन करून ते मला पाठवत होते आणि त्याच्यामुळं मी बेंगलोर मध्ये माझं जीवन केला स्वतःच. मी आणि माझे एक दोन चार मित्र होते बेंगलोर मध्ये सुद्धा, आम्ही स्वतःच रात्रीचं जेवण आपणच बनवत होतो. रात्रीचं जेवण बनवायचं आणि सकाळी तेच पॅक करून पुन्हा आणि कॉलेजला घेऊन जायचं, असं करत आम्ही दिवस काढत. आणि ते कॉलेजमध्येही असं झालं की माझं केव्हाही दुसरा नंबर, तिसरा नंबर असं करत करत मी फायनल इयरला दुसऱ्या नंबर मध्ये पास झालो. आम्ही आपल्याला जेव्हा जेव्हा पाहिलेलं आहे तेव्हा तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती आम्हाला फक्त आणि फक्त विनम्रतेचाच भाव दिसला. कुठेही अहंपणा नाही की गर्व नाही. मला असं वाटतं की याच्या पाठीमागे ही आपली कौटुंबिक पार्श्वभूमीच कदाचित कारणीभूत असावी. कारण ज्या परिस्थितीमधून तुम्ही आलात त्यामुळे तुमच्यामध्ये एक विनम्र भाव दिसून येतात. विनम्र भाव मला वाटतं हे परिस्थितीमुळे असं आलं असेल असं वाटतं. आणि त्यावेळेला विजय वक्ते आणि निशा वक्ते नव्हते ना. आता तुम्ही जे काही कार्य करत आहे असल्या मुलांना एक दत्तक घ्या आणि तुम्ही त्यांचे सगळं खर्च पहा, तर आत्ताचे जे मुलं आहेत ते किती भाग्यवान आहेत असं मला वाटत. नाही सर, आमचा तो प्रयत्नच आहे की जर अशा परिस्थितीमधून समाजातला कुठलाही मुलगा अथवा मुलगी जात असेल आणि तिला जर आर्थिक परिस्थिती अभावी तिला जर शिक्षण सोडावं लागत असेल तर तिने शिक्षण सोडण्याच्या पूर्वी आम्हाला येऊन भेटावं, आम्ही नक्कीच तिचं शिक्षण सुटू देणार नाही याची आपल्याला मी ग्वाही देतो. तेच मला असं वाटतं की आत्ताचे जे मुलं आहे आपले आहेत त्या किती भाग्यवान असतील असं वाटतं. पण मी जे शिकत होतो त्यामुळे माझे फक्त मित्र आले जवळ, त्या मित्रांच्यामुळे मी आज इथे उभा आहे. मी त्यांना अजून कधीही विसरणार नाही आणि अजून पण विसरलं नाही आहे. नक्की नाही आहेत आता तरी पण त्यांची आठवण मला सदा असते. सर मला फार बरं वाटलं की तुम्ही वारंवार एक गोष्ट नमूद करताय, तुमच्या गुरुजनांना तुम्ही त्याचं श्रेय देताय, शिक्षकांना तुम्ही अजून विसरला नाहीये. नाही अजूनही नाही. श्रेय देताय म्हणजे ते मित्र पण आता तुमची मुलाखत बघत असतील तर त्यांनाही भरून आलं असेल की अजून आमच्या मित्रांनी आठवण ठेवली आहे. आणि एवढ्या खडतर प्रवासातही तुम्ही शिक्षण क्षेत्रातली PhD पूर्ण केली. सर आपण कुठल्या विषयात PhD केली? मी फार्मास्युटिकल केमिस्ट्री म्हणून एक आहे, मेडिसिनल केमिस्ट्री, त्याच्यामध्ये मी PhD केली त्या विषयामध्ये. आणि तेही माझं असं झालं मी बी फॉर्म कम्प्लीट केलो आणि मला पुढं अजून बरंच शिकायचं होतं त्यावेळेला पण परिस्थितीमुळे मला जाता आलं नाही. आणि माझं नशीब असं झालं की मी एक इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो चेन्नईला त्यावेळेला बी फॉर्म झाल्यानंतर. आणि गव्हर्नमेंटवालं एक पोस्ट कॉल फॉर केले की हे ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो होतो गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी बँगलोर, तर त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापकांसाठी एक पोस्ट आहे आणि त्या पोस्टला आपण सगळे अप्लाय करूया असं होतं.
आणि मी ती पोस्टला अप्लाय केली आणि तर माझं सिलेक्टच झालं त्याच्यामध्ये, माझं मेरिटवर सिलेक्ट झालं आणि मी पुन्हा त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक होऊन काम करायला सुरुवात केली आणि मी तिथेच कंटिन्यू झालो. पण माझं जिद्द मी सोडलं नाही की मला हे इथंच थांबायचं नाही आहे, आता मला अजून पोस्ट ग्रॅज्युएट करायचं आहे, PhD करायचं आहे. मी एक वर्ष झाल्यानंतर गव्हर्नमेंटला विचारलं की मी आता M.Pharm करायसाठी बाहेर गावी जाऊ शकतो का, म्हणजे त्यावेळे कर्नाटकमध्ये हे पोस्ट ग्रॅज्युएशन नव्हतं, कोर्सच नव्हतं पोस्ट ग्रॅज्युएशन, मग मला बाहेर गावी जायचं लागलं होतं. त्यासाठी मग सुट्टी घ्यायला पाहिजे, सुट्टी द्यायची असेल तर मग त्याला पगार नाही आहे, तुम्ही तसेच जाऊ शकता. मी डेप्युटेशनवर जायचा प्रयत्न केला, डेप्युटेशनवरही काही नाही, तिथं प्रोव्हिजन नव्हतं तिथं. मग ते म्हणाले तुम्ही 4 वर्ष इथे काम करा, 5व्या वर्षी तुम्हाला सुट्टी मिळते पण पगार नाही मिळणार, आणि तुम्ही जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता आणि पुन्हा परत येऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर मला वाटलं की हे ठीक आहे, पगार नाही तर नाही आहे. मग मी 4 वर्ष झाल्यानंतर स्टडी रजा घेतली 2 वर्षाची पुन्हा, आणि मी अहमदाबादमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी LM कॉलेज ऑफ फार्मसी अहमदाबाद तिथं मला ऍडमिशन मिळाली. आणि त्याच वेळेला त्या कॉलेजमध्ये 250 रुपये स्कॉलरशिप देत होते आणि ती स्कॉलरशिप मला मिळाली आणि त्या 250 रुपये जे काय मला मिळत होते त्याच्यावर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि पुन्हा मी परत येऊन इकडे जॉईन झालो सर्व्हिसला. सर्व्हिसला जॉईन झालो तर माझ्या मनात एक होतं की मी आता PhD पण करायलाच पाहिजे. माझं जे इंटरेस्ट होतं ते जास्त रिसर्चमध्ये होतं आणि मी जेव्हा अहमदाबादला गेलो पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आणि माझं जे काय मी एक रिसर्च करत होतो ते रिसर्च मी पुढं कंटिन्यू केलं जर परत आल्यावर. त्याच कॉलेजमध्ये एक प्राध्यापक होते आणि ते माझे गाईड झाले आणि त्यांच्या अंडर मी पार्ट टाइम असं PhD करत मी असं कंटिन्यू केला. खरं PhD तर 3 वर्षात कम्प्लीट व्हायची, पण मला सर्व्हिस पण करायला पाहिजे, रिसर्च पण करायला पाहिजे, त्यासाठी युनिव्हर्सिटीनं मला 7 वर्ष दिले. 7 वर्षात मी माझं कम्प्लीट केलं PhD. PhD, I am the first PhD person from that college. सर, PhD झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण एखाद्या फार्मास्युटिकल कंपनी मध्ये उच्च पदस्थ अधिकारी व्हावं, म्हणजे परत तुम्ही शिक्षण क्षेत्राकडे वळलात, म्हणजे हे कसं काय असं जाणून घ्यायचंय? मला PhD झाल्यानंतर बरेच ऑफर्स पण होते का, म्हणजे मी PhD करते वेळी बरेच इंडस्ट्रीला पण कन्सल्टंट म्हणून होतो. इंडस्ट्रीचे बरेच प्रॉब्लेम्स आपल्या कॉलेजमध्ये मी घेऊन येणार आणि त्यांना सोल्युशन देणार परत. त्याच्यामुळे इंडस्ट्रीला लोकांना सुद्धा माहीत होती की ह्याच्यामध्ये काहीतरी एक कला आहे, आपण याला इंडस्ट्रीमध्ये घेऊ आणि याला पुढे काहीतरी एक रिसर्च देऊ ह्याला ते इंडस्ट्रीमध्ये. पण हे माझे गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळं आणि मी मॅरिड असल्यामुळं इंडस्ट्रीला जाण्यापेक्षा बरेच माझे मित्रांनी असं ऍडवाइस केले की इंडस्ट्री गेलं तरी तुझ्या पगारामध्ये काही जास्त कमी होणार नाही आहे, तर पगार जास्त व्हायचं असेल तर तुला आणखी एक 5-10 वर्ष तरी वेट करायला लागणार, चांगली जागा मिळाली त्याच्यापेक्षा हे गव्हर्नमेंट जॉब आहे आणि तू इथेच कंटिन्यू कर आणि इथं सुद्धा तुला अव्हेन्यूज आहेत, तुला बरेच भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत, असं माझे काही मित्रवर्गाने मला ऍडवाइस केल्यामुळं मला परत कॉलेजमध्येच राहायचं होतं. त्याशिवाय काही विद्यार्थी माझ्या हाताखाली जे काम करत होते त्यांनाही PhD करायचं होतं, तर ते मला म्हणाले सर तुम्ही राहा परत इथंच आणि आम्हाला तुम्ही गाईड करा आणि तुम्ही PhD आम्हाला पूर्ण करायला द्या, असं त्यांच्या एका फोर्स हे सगळा फोर्स मला पुन्हा पुन्हा आणि परत मला तिथेच राहायला लागलं. आणि माझे जे शिक्षक होते त्याच कॉलेजमध्ये तेही म्हणाले तू जर इथेच परत आलास तर तुझं फार बरं होईल, तू इथेच राह आणि विद्यार्थ्यांना तू मार्गदर्शन कर. त्या एका जिद्दीमुळे मी परत तिकडेच राहायचं. लग्न कुठल्या टप्प्यावर झालं आपलं लग्न?
संपूर्ण प्रवासामध्ये लग्न कुठल्या टप्प्यावर? मी कॉलेजला जॉईन झालो, कॉलेजला मला जॉब मिळाली. मी जर बी फॉर्म माझे 1971 मध्ये झालं आणि 72 पर्यंत मी असेस होतो. माझे वडील म्हणत होते की आता तुला जॉब झाला, आता तू एक लग्न तरी करून घे. आणि माझी आई आजारी होती त्या वेळेला आणि ते म्हणाले तुम्ही लग्न करून घेतले तर तुमचं बरे होईल. आणि असं विचार करत होतो तर ते मला जे मित्र एक होते, मला जे हेल्प केले कॉलेजला जायसाठी, जे पैसे जे करून मला पाठवत होते, त्यांचे ओळखीचे एक व्यापारी ते कराड मध्ये होते. आणि हे माझे मित्र आणि त्यांच्या एक मॅनेजर होते मल्लप्पांना मदरखंडे म्हणून, ते मला खूप त्यांना मी खूप आवडत होतो आणि ते माहित होतं मी कसं आहे काय आहे. मग त्यांनी जाऊन कराडचे माझे जे आता जे सासरे आहेत त्यांना सांगितले की हा मुलगा खूप छान आहे आणि तुमची मुलगी जयाला दिलं तर तुमच्या मुलीचं खूपच पुढं चांगलं होईल. आणि ते थोडस आमच्यापेक्षा श्रीमंत असल्यामुळं त्याने विचार करायला लागलं बरंच. तरी पण हे माझे मित्राचे जे मॅनेजर होते ते सगळं सांगितल्यामुळं त्यांनी द्यायला तयार झाले मुलगीला आणि तसं माझं लग्न झालं 1973 मध्ये. आणि तेव्हापासून माझी मिसेस आणि आम्ही आहात आणि ती बरीच साथ दिली अजूनपर्यंत. 1973 माझा जन्म झाला त्या वर्षी. सर नमस्कार, मी संजय साळे. नमस्कार. थोडा उशिरा करेक्ट झालोय सर. मी फार्मासिस्ट आहे. व्हेरी गुड. तुम्ही आता बोललात की फार्मास्युटिकल केमिस्ट्री म्हणजे तुम्ही लोकांनी टॉपर केलं. तर मला त्या संपूर्ण या फार्मसीमध्ये हा फार्मास्युटिकल केमिस्ट्री अतिशय अवघड वाटलेला विषय आहे, त्यात तुम्ही टॉपर आहात सर खरं म्हणजे. पण सर तुम्हाला या क्षेत्रामध्ये येण्यासाठी सर कसं आहे की जो विषय आपल्याला कठीण वाटतो तो सगळ्यांनाच कठीण असेल असं नाहीये, परंतु तो विषय जेव्हा समोरच्याला सोपा वाटतो तेव्हा त्याबद्दल मला फार नेहमीच कौतुक वाटतं सर त्या गोष्टीचं. आणि त्यात तुम्ही तर आदर्श आहातच, याबद्दल कुठलाही वाद नाही. पण सर तुम्हाला हेच फील्ड निवडावं अशी प्रेरणा कुठून मिळाली किंवा असं तुम्हाला काय वाटतं की आपण फार्मसीकडे वळावं म्हणून? फार्मसीकडे मी म्हणलं नाही की मला मेडिकलला सीट मिळालं होतं आणि माझं मेडिकलमध्ये इंटरेस्ट नव्हतं. मला असं वाटत होती की हा पेशंटला ट्रीट करायला पाहिजे डॉक्टर झाले की, तर पेशंटला टच करायचं आणि त्यांचं जे ऑपरेशन वगैरे करते वेळी जे ब्लड वगैरे जे ओझिंग होत हे सगळं मला पाहायचं नको होत. आणि त्याच्यामुळे अलाइड व्हिच इज रिलेटेड टू मेडिकल म्हणून मला फार्मसीला जॉईन व्हायचं इंटरेस्ट आहे, म्हणून मी फार्मसीला जॉईन झालं. सर जैसे कि आप अभी बता रहे थे कि आपने ना इंडस्ट्री ज्वाइन की, आप फिर से एजुकेशन फील्ड में आए और एंड यू सेट एन एग्जांपल फॉर एवरीवन देयर कि मातृभाषा में पढ़ते हुए आपने अपना एजुकेशन कंप्लीट किया और पीएचडी भी कंप्लीट कर दिया. क्योंकि आज अभी जो नया एजुकेशन सिस्टम आ रहा है वो इसी के ऊपर है कि मातृभाषा का शिक्षण भी उतना ही इम्पोर्टेंट है. फिर भी सर अभी तो मातृभाषा की बात हो रही है, उसी से मुझे याद आया कि जैसे हमारे यहाँ जो भी बच्चे हैं आजकल के जो यंगस्टर्स है उनको जैसे ही उनका एजुकेशन या वो हाईली क्वालिफाइड जब बन जाते हैं तो उनको बाहर जाना होता है, पर्टिकुलरली यूएस जाना चाहते हैं वो लोग. तो आपको कभी ऐसा अपॉर्चुनिटी मिला था कि वहां से कोई आपको इन्विटेशन आया कि आप हमारे यहाँ आइए करके? मैं जो जब बी फार्म हो गया और बी फार्म के बाद जो एम फार्म हो गया तो उस जमाने में मुझे रियाद यूनिवर्सिटी फ्रॉम गल्फ, यू नो आई गॉट ए ऑफर इन द रियाद यूनिवर्सिटी अगेन इन द टीचिंग एज ए प्रोफेसर. और उसके बाद मैं यूएस भी ट्राई कर रहा था उस जमाने में. तो मेरा एक क्लासमेट था उस जमाने में यूएस में, मेरा ही क्लासमेट बी फॉर्म का, तो उधर यूएस में था शिकागो में.
तो यूनिवर्सिटी ऑफ शिकागो से कुछ वैकेंसी थे, तो वो कहा कि अब इधर आइए, आपको इधर जरूर मिलेगा। तो मैं कहा कि अगर मिलेगा तो मैं यहाँ जाऊंगा। तो वो ढूंढ कर फिर मुझे एक नौकरी रेडी कर दी, और मैं इधर तो गवर्नमेंट का जॉब था, तो मुझे लोग कह रहे थे कि अभी तो आपका आधी सर्विस हो गई है, 10-12 साल तो हो गए अभी, अभी फिर आप यूएस को जाकर उधर सेटल होना और उधर काम करना, यू बेटर बी हियर ओनली। और पहले से ही मेरे पिताजी कहते थे कि यू डोंट एक्सेप्ट एनी फॉरेन असाइनमेंट, यू आर मेंट फॉर इंडियन सर्विस, यू आर बॉर्न इन इंडिया एंड यू शुड सर्व इंडिया, ऐसा उनका कहना था। तो वो उसको मुझे वो याद आएगी, तो मैं मेरा जाने का तो कैंसिल हो गया। Okay. तो उसीलिए मैं इधर ही ठहर गया। सर आई एम वेरी ग्लैड दैट यू आर हियर इन इंडिया। From your talk, we came to know that your friends were your great motivators and they were there for you. It is said that friend in need is a friend indeed. And you experienced this very well. Also, your dad, your father had influence on you that you should serve your nation. And we are proud that you are here. But besides these two factors, you chose to be here. It was your decision to be here. How much contented and satisfied you feel today that you accepted this and you stayed back to the country? I am very, very happy because I stayed back here, and then, you know, because of my nature and because of my hard work, the government, you know, was very much pleased to promote me. And then also, you know, they gave me a job in the government, you know, which, you know, was very, very tough for other people. आणि ते मला म्हणाले की तुला आम्ही हे दुसरं एक पोस्ट देतो, मेंबर सेक्रेटरी इन द बोर्ड ऑफ एक्झामिनिंग अथॉरिटी। इट इज द ओनली बोर्ड वेर अबाउट 100 फार्मसी कॉलेजेस इन कर्नाटका, दे वेर अंडर दिस बोर्ड। And that board was really in a very bad shape. And the government manale ki tumhi ata tumhala secretary karto tya board che ani tumhi yacha madhe sudharana kara. Ani mi challenge kele ki asle board ahe na, mi ata haje naav change karto. म्हणून मी घेतली ती जॉब, मी आय टूक दी यु नो चॅलेंज अँड देन आय जॉईंड एज अ मेंबर सेक्रेटरी। दे सेपरेटेड मी फ्रॉम द कॉलेज अँड आय केम टू अ डिपार्टमेंट अँड द डिपार्टमेंट इज कॉल्ड एज ड्रग्स कंट्रोल डिपार्टमेंट। अँड इन दॅट डिपार्टमेंट देर वॉज दिस बोर्ड ऑफ एक्झामिनिंग अथॉरिटी, अँड देन आय स्टार्टेड ऍक्टिंग एज अ मेंबर सेक्रेटरी। बरेच प्रॉब्लेम्स होते, पण सुरुवातीला मला बरेच फेस करायला लागलं। बरेच लोक मला दे वर नेवर लाइकिंग मी एट ऑल बिकॉज आय वॉज कमिंग इन देअर वे, अँड इवन माय ओन स्टाफ दे वर नॉट लाइकिंग बिकॉज दे हॅड गॉन टू सम अदर यु नो रोड, and I had to bring them back to in a very nice atmosphere. You know, it took me almost 8 to 9 years, but then everything made very clear, and the entire Karnataka was so happy, and you know that continued. And I retired long back, but even today the people, they like me, and the government also, you know, because of my work, you know, they nominated me to Pharmacy Council of India, New Delhi, as a member in the Pharmacy Council. Sir, your humbleness, your kind and gentle words will never want people to go away from you. And yes. I can say that today Vijay Vakte is doing the task that you did so many years back.
And you stayed back and blessed these people, all the students here in India, and you did the complete blinth work, the grounding and foundation work, due to which this field of pharmacy is going altogether at a different level. Thank you very much for your contribution, sir. Thank you. Yes. तुमचं आम्ही ऐकतोय मघापासनं किती स्ट्रगल आणि त्यात मित्रांची आई वडिलांची साथ हे सगळं ऐकताना तुमच्या कार्याची दखल कुणी घेतली नसती तरच नवल खरं म्हणजे बरेच तुम्हाला नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत त्याची यादी आम्ही वाचली फार मोठी आहे पण घरच्यांनी केलेलं कौतुक आपल्यासाठी फार महत्वाचं असतं आणि म्हणून अखिल भारतीय सकुळ साळी समाजाने तुम्हाला 2016 स्वकुळ रत्न पुरस्कार देऊ केला तो तुम्ही सन्मानाने स्वीकारला त्या पुरस्काराबद्दल तुम्हाला काय वाटतं काय भावना होत्या आम्हाला जाणून घ्यायला हे पुरस्कार मला खरं म्हणजे काही माहितीच नव्हतं माझ एक लेक्चर होत चायनामध्ये शांघाय मध्ये एक लेक्चर होत 7 लेक्चर होत माझं शांघाय मध्ये आणि 5 सकुळ साळी समाजांचं अखिल भारत सकुळ समाजांचं संमेलन होतं हुबळीला 5 आणि 5 मला बंगलोरहून शांघायला जायचं होतं त्या दिवशी रात्री मला रात्री 1 फ्लाईट होता मग मला 4 संध्याकाळी ते सांगितले की तुम्हाला सकुळ साळी रत्न अवॉर्ड आम्ही देणार आहोत आणि 5 तुम्ही येऊन स्वीकार करायला पाहिजे मला खरंच एक प्रश्न पडलाय की मला उद्या तरी जायचंय चायनाला आणि 5 मला ते अवॉर्ड देणार आहेत पण मला एक असं वाटलं की जे काय आपल्या आईहून मिळतं त्याला फार महत्व असतं मला अवॉर्ड्स बरेच मिळालेत पण हे आपल्या सकुळ साळी समाजाहून जे मला काही सकुळ रत्न अवॉर्ड मला मिळणार होतं 5 हे मला स्वीकारायलाच पाहिजे आणि ते प्रेमाने देत आहे आणि मी त्याला नकारता येत नाहीये नंतर मी घेऊ असं येत नाहीये मी रात्रीच 4 बंगळुरून निघालो कारने आणि सकाळी मी पोहोचलो हुबळीला 6 आणि हे प्रोग्राम होता 10 प्रोग्राम सुरू झाला आणि हे अवॉर्ड फंक्शन मला वाटतं 1 मी त्यांना रिक्वेस्ट केली की सगळ्यात मला अगोदर द्या मला परत बेंगळुरला जाऊन रात्रीचे पण आणि फ्लाईट पकडायचंय चायनाला मग ते त्यावेळेचे ते अध्यक्ष आपले भंडारे सर सब इन्स्पेक्टर स्टुडंट ऑफ पोलीस हू इज द प्रेसिडेंट ऑफ अखिल कर्नाटका राज्याचे ते प्रेसिडेंट होते अजूनही तेच आहेत त्याने मला खूपच कौतुकाने ते 1 माझे ते अवॉर्डच प्रोग्राम कम्प्लीट केले आणि मी अवॉर्ड घेऊन सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन तिथून मी परत 2 परत बंगलोरला निघालो आणि मी पोचलो 8 रात्रीच आणि तिथून डायरेक्ट मी घरी गेलो नाही डायरेक्ट मी गेलो एअरपोर्ट आणि एअरपोर्टहून डायरेक्ट मी गेलो शांघायला आणि तिथं पोचलो आणि देन यु नो आय हॅड दिस वन पेपर प्रेझेंटेशन अँड वन लेक्चर आय डीड अँड देन इट वॉज व्हेरी एक्सलंट यु नो दिस हॅपीनेस यु नो व्हॉट यू गेट असं वाटत होतं की हे जे अवॉर्ड ज्याला मला मिळालं की माझ्या आईने येऊन माझ्या पाठीवर हात फिरवत आहे ते जितकं एक माणसाला जे ते जे कौतुक वाटतं आणि जे ते एक मनाला खुशी वाटते ती खुशी जितकी वाटते तेवढे हे मला दुसरी अवॉर्ड मिळालं आहे तर त्यापेक्षा हे जे अवॉर्ड मला मिळालं आहे सकुळ रत्न हे खरंच ते न विसरण्यासारखं आहे आणि अजूनही त्याची आठवण केली ना मला अजूनही तो सीन मला आठवतो खूप बरं वाटतं अशी पाठीवर थाप मारली की आपल्याला भरून येतं आणि पुन्हा काम करायला छान उमेद मिळते फार छान वाटलं आपल्याकडून या पुरस्काराबद्दल ऐकून पुढचा प्रश्न संजय नो वॉइस सर आवाज येतोय सर
आवाज येतोय का? आवाज येतो. हा सर, हा सर, तुम्हाला खूपच खूपच बरं वाटलं तुम्हाला भेटून. का म्हणजे माझ्याकडे बरेच विद्यार्थी असे येणार की सर मला फार्मास्युटिकल केमिस्ट्री म्हणजे मला भीती वाटते. तर त्या मुलांना मी जे शिकवलं त्यांना घरी बोलून पुन्हा आणि शिकवलं आणि ते आज खरंच केमिस्ट्री मध्ये खूपच छान ते काम करत आहेत. क्या बात आहे सर, तुमचा आशीर्वाद असताना तुमच्यासारखे एक्सपर्ट सोबत असताना सर फार्मास्युटिकल केमिस्ट्री काय तुम्ही शिकवलेला कुठलाही विषय अगदी सहज सोपा होऊन जाईल असं वाटायला लागलं हे मला. आणि सर तुम्ही आत्ताच म्हणालात की आपल्या आईने आपल्या पाठीवर ठेवलेला हात आणि आपल्या समाजाकडनं आपल्याला मिळालेला पुरस्कार हा नक्कीच कौतुकास्पद असतो, त्याबद्दल कुठलाही वाद नाही सर. पण सर एक तुम्ही आता म्हणालात विषय होऊन गेला आपला की फार्मसी बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकामध्ये तुम्ही मेंबर सेक्रेटरी होतात आणि त्यावेळेस तुम्ही बऱ्याचशा सुधारणा पण केल्यात, तुमचं योगदानही खूप मोठं होतं. सर तुम्हाला अडचणी सर खूप फेस करताना स्वतःची मानसिक अवस्था त्यावेळेस कशी होती किंवा घरच्यांकडनं सपोर्ट विशेषतः आपल्या पत्नीकडनं सपोर्ट तुम्हाला कसा मिळत गेला त्यावेळेस? मला तर पत्नीचा सपोर्ट खूपच होता. का म्हणजे मी जर ऑफिसला गेलो तर मला बरेच थ्रेट सुद्धा होते त्यावेळेला आणि कामही भरपूर होत. भरपूर म्हणजे मी सकाळी जाणार 7 वाजता आणि रात्री एक एकदा रात्री 12 वाजता परत येणार. तर इतकं काम आणि लोकांना सगळ्यांना घेऊन काम करायचं आणि बरंच कॉन्फिडेन्शियल वर्की माझ्यावरच होत. त्यामुळं माझी पत्नीची सपोर्ट तरी खूपच होती. मी आलं नाही तरीही घर सगळे सांभाळणारे आणि कोणत्याही पत्नीला वाटते की आपला नवरा सकाळपासून नाहीये रात्री 12 वाजता परत येतो तर तिचं कसं काय मन झालं असेल. पण मी खरंच तिचं कौतुक करतो की ती काही नाही म्हणणार की पुन्हा आणि मला सपोर्ट करणार. खूपच बरं वाटतं मला ते ऐकून. झोकून देणं आणि त्यातून मिळणार जे साफल्य असतं त्याच्यापेक्षा हे सर आत्मिक समाधान बाजारात विकत नाही मिळत सर. नाही मिळत हो. तुम्हाला त्याचं तेवढं साफल्य मिळालं आहे सर खरं. आपल्या पत्नी आपल्या सोबत आहेत आता असं मला वाटतं. आय थिंक सो. इज इट राईट सर? इज इट राईट? इज इट राईट सर? आतमध्ये आहेत. मला वाटतं त्या आम्हाला बघतायत का आता? मला त्यांना एक प्रश्न विचारायचा होता. आहेत का त्या? मोबाईल वर आहेत वाटत तिकडून. आहेत वाटत काही हरकत नाहीये सर. संजय यांनी असा प्रश्न विचारला होता आपल्याला की फार्मसी बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकमध्ये मेंबर सेक्रेटरी असताना बोर्ड मध्ये झालेल्या सुधारणांबद्दल आपल्या योगदानाबद्दल आपण नक्की काय सांगा? माझं बरेच योगदान त्या बोर्डला आहे आणि अजून पण लोक ते खरंच फार तर फार नावाजतात आणि मी रिटायर्ड तिथून झालो असं मला अजूनही वाटत नाही आणि लोकांनाही अजूनही नाही वाटत. जो काय रिस्पेक्ट मला तो त्यावेळी मिळत होता अजूनही तोच रिस्पेक्ट आहे. सगळे लोक तिथे कर्नाटकमध्ये अजूनही देतात आणि अजून ते काही त्यांना प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे येतात आणि माझे सल्ला घेतात. आणि मला एक सॅटिस्फॅक्शन आहे की एक मोडकं घर होतं ती मी पुन्हा आणि एक चांगल्या स्थितीला आणून लावलं ते मोडकं घर आणि त्यामुळं गव्हर्नमेंटही बरंच हॅपी आहे त्याच्यामुळे. खरंच मला फार बरं वाटतं ते समाधान वाटत ते काम केल्यामुळे. नक्कीच सर. हा राजेश तांबडे आपल्यात नवीन जॉईन झालेले आहेत. राजेश तांबडे वर्ल्ड साळी फाउंडेशनचे अँकर आहेत, ग्रँड अँकर आहेत, सुंदर अँकरिंग करतात. नमस्कार सर. ऍक्च्युली बराच वेळ तुम्हाला ऐकत राहिल्यामुळे असं वाटतंय की तुम्हीच बोलत राहू आणि आम्ही सगळ्यांनी फक्त ऐकावं. आज निवेदकांना निशब्द केलेले आहेत असे मुलाखत. खर तर मुलाखत
मनोहरजींची आहे त्यामुळे ती मनोहारी होणार हे मला माहीतच होतं, त्याबद्दल काही वादच नाही. आणि मला जसं तुम्ही सांगितलं की 1973 तुमचा जन्म आहे ते अजून ऐकून थोडी छाती अजून दोन्हींचं पुढे आली, कारण माझा जन्म 1973 तुमचं लग्न झालं असं तुम्ही सांगितलं. लग्न 1973 माफ करा. कुणाचा तरी स्पीकर फोन चालू आहे तो जरा बंद केला तर बरं होईल मला वाटतं. शालन मॅडम आपला स्पीकर फोन बहुतेक चालू आहे. राजेश प्लीज कंटिन्यू. येस, त्यांनी सांगितलं की पत्नीचं योगदान खूप मोठं आहे आणि सर आता पत्नीचा स्पीकर फोन बंद करायला सांगतायत. थोडस दुःख होतंय पण आपण पुढे कंटिन्यू करूया. तर 1973 माझाच देखील जन्म झालेला आहे त्यामुळे मला खूप छान वाटलं की 1973 तुमचं लग्न कुठेतरी 1973 त्या सालाबद्दल थोडीशी आपण फार साल खुशीचा साल आहे आपल्या सगळ्या मला तरी. हो आणि तुम्ही त्या टायमाला फारच बरं वाटत ऐकून. येस, त्यामुळे 1973 आलं त्यामुळे जरा मला पण बरं वाटलं. खूप छान आणि खूप छान बोलताय मस्तपैकी असंच तुमचं ऐकत राहावं असं वाटतं. मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारेन की शिक्षण म्हटल्यानंतर पहिलं मुलांना कंटाळेल शिक्षण म्हणजे असं वाटतं कधी एकदा मोठं होणार आणि हे शिक्षण कधी संपणार पण आयुष्यभर शिकत राहावं असं नेहमी म्हणतात. पण मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्रात यायची भूमिका तुम्ही जी स्वीकारली त्या भूमिकेबद्दल मला जरा सांगितलं तर बरं होईल आम्हाला सगळ्यांनाच. मला मी सांगितलं की बी फार्म जेव्हा मी झालो मी इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो आणि माझी परिस्थिती इतकी बरी नव्हती आणि मला गव्हर्नमेंट जॉब मिळाला. ते मी शिकलेल्या कॉलेजमध्ये जे गव्हर्नमेंट जॉब मला मिळाला आणि माझे जे शिक्षक होते मी शिकताना त्यांनी खूप ते खूप बरं वाटलं की हा आपलाच एक स्टुडंट परत आपल्या कॉलेजमध्ये शिक्षक होऊन परत येत आहे आणि त्या परिस्थितीचे फोर्समुळं आणि ते गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळं मला ते शिक्षकी वृत्ती घ्यायलाच लागली त्यावेळेला आणि मी जॉईन झालो. येस, आणि मगाशी तुम्ही एक किस्सा सांगितला की तुम्हाला रक्त बघायचं नव्हतं म्हणून म्हणजे ब्लड बघायचं नव्हतं डॉक्टरकी करून त्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळलात. जसं अशा बारीकने रक्त किस्सा सांगतो. येस, जर हे मी जेव्हा मेडिकल कशासाठी जॉईन झालं नाही म्हणजे त्याला आणखी एक कारण आहे. एक कारण म्हणजे मी जेव्हा त्या ह्याच वेळेला एक पिक्चर आला. अच्छा. आणि त्या पिक्चरचं नाव होतं अमन आणि अमन पिक्चर मध्ये ते नागासाकी हिरोशिमा मध्ये जे बॉम्ब टाकले होते आणि ते बॉम्ब मध्ये कितीतरी लोक जखमी होऊन बरेच लोक मेले होते आणि त्यांचं बरेच काही काहीतरी अवस्था झाली होती. त्यांचं पाय तरी कट झाला होता, हात तरी कट झाला होता, बरंच झालं होतं आणि त्या सगळ्या ट्रीटमेंट करायसाठी राजेंद्र कुमार मला वाटतं त्यावेळेचा ऍक्टर आणि तो ऍक्टर डॉक्टर होता त्याच्यामध्ये आणि तो हे सगळं पाहत होता. मी ते पाहिलं पिक्चर आणि मला वाटलं की हे सगळं इतकं घाण काम करायला लागतं जर डॉक्टर झालं तर मला नको हे मला करायचं नको मला मेडिकलच करायचं नाही आहे म्हणून मी ते सोडून दिलं. येस, चित्रपटाशी रिलेटेड मला सुद्धा किस्सा आठवला. जसं आशा बारेक ला डॉक्टर व्हायचं होतं जी अभिनेत्री आहे आणि तिने एक ऍक्सिडेंट बघितला रक्त बघितलं आणि तिला चक्कर आली आणि मग तिने तो डिसिजन बदलला की रक्त बघणं जर मला सहन होत नाहीये तर मी डॉक्टर कशी होणार आणि मग ती अभिनयाकडे वळली. तर असं कुठेतरी जीवनामध्ये एखादा किस्सा घडतो आणि जीवनच बदलून जातं. माझा दुसरा प्रश्न असा आहे की भारत सरकारचं जे हेल्थ अँड फॅमिली डिपार्टमेंट आहे DTAV तर त्याबद्दल त्या संस्थेमध्ये तुम्ही सदस्य होता तर त्याच्याबद्दल त्या योगदानाबद्दल काही सांगाल मला. हे हेल्थ अँड डिपार्टमेंट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट हे डिपार्टमेंट आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जे आहे आणि डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस एक जे पोस्ट आहे ते सर्वात मोठं पोस्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. आणि तिथं जे एक बॉडी आहे ड्रग्स टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड
DTAB बोर्ड, तर ही बोर्ड ही सर्वात उच्च बोर्ड आहे. भारतामध्ये जे काय औषध जे तयार होतात आणि भारतामध्ये जे नवीन जे औषध येतात आणि जे औषध आता सध्या उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये काहीतरी रिॲक्शन्स व्हायचं किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स व्हायचं असं जर असेल तर ते सगळे असले प्रॉब्लेम हे ड्रग्स टेक्निकल ॲडवायझरी बोर्डला रेफर करतात. आणि हे बोर्ड रेफर केल्यानंतर त्याच्यामध्ये जे मेंबर्स आहेत एक 11 मेंबर्स आहेत वेगळ्या वेगळ्या फील्डमधून आहेत सगळे. त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये सायंटिस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये माझ्यासारखे लोक सुद्धा आहेत. तर हे जे 11 मेंबरचे जे बोर्ड असते त्याच्यामध्ये त्याचे चेअरमन आहेत ते डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस त्याचे चेअरमन आहेत आणि ड्रग कंट्रोलर इंडिया ती सेक्रेटरी आहेत ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये मी एक मेंबर होतो आणि आमच्या टायमाला बरेच असले काहीतरी प्रश्न येणार आहे, हे हा ड्रग बरोबर नाही आहे, हा हे रिॲक्शन आहे, बरं रिॲक्शन आहे तर कशामुळे रिॲक्शन होतो, त्याचं सगळं स्टडी करायचं आणि ह्याच्यामुळेच होतं का आणि दुसऱ्या काही कारणामुळे होतं, जे काय जे आहेत ते सगळं स्टडी करून ते डिस्कशन करायचं या बोर्डमध्ये आणि जे योग्य त्याला एक जे न्याय मिळतं ते न्यायचं आपण गव्हर्नमेंटला परत उत्तर देऊन मग ते गव्हर्नमेंट त्याच्याप्रमाणे ऑर्डर करत होते. मी जेव्हा एका आय थिंक देर इज सम डिस्टर्बन्स काहीतरी विजया कांबळे. नो सर, प्लीज कंटिन्यू सर. त्या बोर्ड मध्ये असते वेळी एक असा प्रश्न आला, ऑक्सिटोसिन हे एक औषध आहे आणि हे ऑक्सिटोसिन नॉर्मली प्रेग्नेंट वुमन डिलिव्हरीच्या टायमाला जे त्रास होत असतो त्यांना आणि डिलिव्हरी लवकर होत नाही आहे तर तसल्या वेळेला हे ऑक्सिटोसिन इंजेक्शन देतात, त्याच्यामुळे डिलिव्हरी इझी होते आणि लवकर. तर हे जे एक रॉ मटेरियल असतं हे रॉ मटेरियल जर गायीला इंजेक्शन जर दिलं तर ती गायी दूध जास्त देते, दूध प्रोडक्शन जास्त होते त्याच्यामध्ये आणि हे कारणामुळे काही लोकांनी ह्या औषधाचा दुरुपयोग करून गायीला द्यायचं हे इंजेक्शन आणि दूध जास्त द्यायचं आणि त्याच्यामुळे फायदा जास्त करायचा असं चालत बरंच कड चालत होतं. आणि हे जे औषध एक छोट्याशा दुकानमध्ये सुद्धा मिळत होत आहे ऑक्सिटोसिन. तर असला प्रश्न आपल्या हे DTAB मध्ये आला आणि आम्ही सगळेजण विचार केलो तर हे आपण कसं बंद करायचं, असं मिळायचं नाही आहे आणि हे फार दुरुपयोग होतो ह्याचा हे औषधच, हे जे काम काय आहे डिलिव्हरीच्या टायमाला वापरण्यासाठी आहे तर हे असं पैसा करण्यासाठी दूध जास्त काढून दूध विकायचं याच्यासाठी उपयोग करत आहेत. तर आम्ही त्याच्यावर बंदी घातली आणि दुसरीकडे कुठं औषध मिळायचं नाही आहे आणि जर ते औषध मिळायचं असलं तरी प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध हे कुठेही मिळू नये आणि ओनली एक डोस मात्र यायचं. हे बल्कमध्ये मिळत होतं अगोदर औषध, हे फक्त जितकं एका इंजेक्शनला किती क्वांटिटी लागतं ना तेवढंच मिळायसारखं असा एक कायदा आम्ही केला आणि तो कायदा आता आल्यामुळं ते आता थांबून गेलेलं आहे. असलं एक आलं. दुसरं आणि एक असंच प्रश्न आला की काही औषध तुम्ही फक्त एकच औषध घेतलं तर त्याचं काम बरोबर होतं आणि त्याच्यामध्ये दोन तीन मिक्स करून जर घेतलं तर त्याच्यामध्ये रिॲक्शन तो जे काही काम जे व्हायचं होतं आपल्या बॉडीला त्याचं वेगळंच काहीतरी होऊन ते विषारी होऊ शकतं. असले आम्ही सगळे स्टडी करून एक गव्हर्नमेंटला सांगितलं की ह्याच्यामध्ये 144 जे असले इरॅशनल कॉम्बिनेशन जे औषधे आहेत ते बॅन करा म्हणून असं आम्ही सजेस्ट केलं आणि तेही ते केले असं. ह्याच्यामुळं आमचं खरंच मला एक समाधान वाटतं की आमच्या टायमाला आम्ही एक असले काहीतरी काम केलं आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटलाही बरं झालं, गव्हर्नमेंटचं नाव पण खराब झालं. सर आता सध्या कोरोनाची परिस्थिती आहे, बर सगळीकडे लॉकडाऊन, कोरोनामुळे सगळेच लोक भयभीत आहेत.
आणि याच्यावर पण काहीतरी औषध येणार आहे. तर हे जे औषध आहे हे तयार करण्याचं काम जे आहे ते हे हेल्थ अँड फॅमिली, तुम्ही जे आता जे ड्रग्स सांगितलं आम्हाला, तर यांचंच काम आहे का ते? हेल्थ अँड फॅमिली वर्फेअरच हे काम नाही आहे, हे रिसर्च वर असत. आणि हे जे औषध तयार होत तर ते औषध क्वालिटी औषध आहे आणि चांगलं औषध आहे का हार्मफुल औषध आहे हे तपासायचं काम मात्र गव्हर्नमेंटच असत. जर चांगलं औषध असलं तरच मात्र हे मार्केटला येतं. आणि ते जर चांगलं औषध नसेल, क्वालिटी औषध नसेल, सबस्टँडर्ड औषध असेल, तर हे गव्हर्नमेंट लेवलमध्ये सगळे तपास करून आणि नंतरच हे मार्केटला येऊ शकतं. हे गव्हर्नमेंटचं काम आहे. हे कळलं की औषध कोणत्याही सामान्य माणसापर्यंत जाण्यापूर्वी ते भारत सरकारतर्फे DTAV संस्थेतर्फे चेक केले जात, तपासले जात. पण एक नाजूक प्रश्न जसं सरांनी आता विचारला त्याच्यावरून मला की कधीपर्यंत ही कोरोनाची डिलिव्हरी झाली आहे, त्याचं सिझरिंग कधीपर्यंत, म्हणजे ती वॅक्सिन कधीपर्यंत येईल असं मला वाटतंय. थोडस जाणून घेण्याची उत्सुकता लागली त्याच्यामध्ये. आता जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक औषध जे तयार केले आणि ते औषध तयार झाल्यानंतर त्याने तपासायचं असतं की औषध खरंच हे इफेक्टिव्ह आहे का नाही. तर पहिल्यांदा त्यांनी प्राण्यावर वगैरे तपासतात. ते प्राण्याला अगोदर कोरोनाचं इंजेक्शन देऊन त्याला कोरोना यायसारखं करतात. पुन्हा आणि हे औषध देऊन ते कोरोना जातं की नाही हे पाहतात. प्राण्यामध्ये जर हे सक्सेस झालं तर त्याच्यानंतर 3 stages असतात, Stage 1, Stage 2, and Stage 3. आणि ते मनुष्यावर पाहतात, ह्युमन बिईंग्सवर. फर्स्ट स्टेज मध्ये ते लिमिटेड नंबर ऑफ लोकांना घेतात का, म्हणजे जास्त लोकांना येऊन जर हे इंजेक्शन जर दिलं आणि ते जर काहीतरी रिॲक्शन झालंय किंवा हे बरंच नाही झालं तर त्यांना प्रॉब्लेम होऊ नये, त्या कारणामुळे लिमिटेड नंबर घेऊन ते औषध तपासतात हे कोरोनावर काम करतंय काय नाही. पण त्याच्यावर जर काम केलं तर सेकंड स्टेजला जातं. सेकंड स्टेजमध्ये याच्यापेक्षा थोडासा मोठा नंबर घेतात ह्युमन बिईंग्सना. पुन्हा ते इंजेक्शन देतात, ते बघतात ह्याला काही साईड इफेक्ट्स आहेत का पुन्हा. आणि हे फक्त कोरोनावर काम करतंय, तर कोरोनावर किती काम करतंय, हे सक्सेसफुल होईल का नाही हे सगळं सेकंड स्टेजमध्ये तपासतात. नंतर थर्ड स्टेजला जातं हे. थर्ड स्टेजमध्ये फारच बिग नंबर ऑफ ह्युमन बिईंग्स घेतात आणि वेगवेगळ्या देशमध्ये हे तपासतात. जर एक औषध केलं तर फक्त त्या देशाच्या लोकांना मात्र हे बरं होतंय की सगळं इतर सगळ्या देशांना सुद्धा बरं होतंय हे सगळं तपास करण्यासाठी वेगवेगळ्या देशामध्ये तपास करतात. आता हे ऑक्सफर्डचं थर्ड स्टेजला जे आलेलं आहे हे सगळ्या देशामध्ये तपासत आहेत. अमेरिकामध्ये तपासत आहेत, भारतामध्ये तपासत आहेत, वेगवेगळ्या देशामध्ये तपासत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तपासत आहेत. जर हे सक्सेस झालं, हे सक्सेस व्हायचं शक्यता ऑक्टोबरमध्ये आहे असं म्हणत आहेत. मला हे नक्की माहीत नाही, ऑक्टोबरमध्ये होईल असं म्हणत आहेत. तर ते सक्सेस झालं थर्ड स्टेजला, मग ते मार्केटला येतं. आणि ऑलरेडी प्रोडक्शन इज गोईंग ऑन. 2 stages हे सक्सेस झालेलं आहे. 3rd stage नॉर्मली सक्सेस होतं ते गृहित धरून आता पुण्यामध्येच प्रोडक्शन सुरू आहे. आणि 3rd stage एक हैदराबादमध्ये भारत बायोटेक म्हणून आहे, तिथंही हे प्रोडक्शन सुरू आहे. हे सर्व काही व्यवस्थित झाले तर मला वाटतं ऑक्टोबर, नोव्हेंबर, नाही तर डिसेंबरमध्ये तरी यायची खूप शक्यता आहे. जर ते आले तर मग आपण हे कोरोनाला व्हायची तर काय जरुरी नाही आहे. नक्की अपर्णा सर, ऍक्च्युली टॉकिंग विथ यू हॅज गिव्हन अस अ होप ऑफ रे, अ रे ऑफ होप वेअर वी आर यु नो सीइंग द ब्राईट साईड ऑफ द लाईफ. अदरवाईज वी वेर इन डार्क. Our life is ruined and we are all over now. Entire world is waiting for this, you know. Yes, yes. It is not a medicine, it is just like an amruta now. Amruta on earth, correct. Sir, it is said that man is a social animal. Right. And no one can live alone. They need a society, they need family.
Right. I have just heard that you had a very big struggle of your academics, then jobs, and then opting for education, leaving the job behind, moving on to some other place for education. Then you are all the contribution to various organizations with government. I'm just curious to know, like, your life, your jobs and your work, how that has affected your children. You have two sons and a daughter. Yes. So how your work got affected on their upbringings? You see, when they were born, you know, I was in the college and I had a little more time. And my thinking that, you know, I have struggled for my education and my children, they should not suffer for the education. I took care right from the beginning. I saw that they are educated in a proper way. And I used to teach them. You know, I used to teach in the college and come home and then teach these kids also. And, of course, you know, everybody is not that bright, but, you know, I have to make everybody bright. I struggled, and day and night I taught them, and they turned into be a good children, really. And I had put them one of the best schools in Bangalore, and that was my main thing. I requested the school people that my children, I work for the education and you'll have to help me to get the seat. And they obliged, and somehow my children, they got one of the best schools in Bangalore. And all my three children, you know, they studied so well. And two of my sons, you know, they are in the US. My first son, after his BE, engineering, he went to US for his post-graduation. He did his post-graduation there, and then he got the job there itself. And today is 15th of August. He went to US in 1998 on August 15th with great difficulty. You know, I sent to US that time. It was so difficult. I had to show a bank balance of about 15 lakhs. I never had any money. I had to borrow money from my friends at least for 1 week. And I had to show to the people, the US embassy, that I have 15 lakhs in the bank. And once he got the visa, student visa, I had to return back the 15 lakhs. You know, that's how he went to on August 15th, 1998 for his post-graduation. And he could complete post-graduation in flying colors. And he got immediately in the campus itself a job in Motorola. He worked for that company for a long time. He jumped to Google and now he has joined some other company. For the last 22 years now, he's in the US. He's a citizen of US now. So also my second son, both they studied in the same school, and he was also a bright student. He was more interested, rather than technical education, he was interested in the management side. He did his MBA, and then he got a job in the US in a cancer hospital, again, a medical related, as an administrator. And now he's working for the last so many years, about 14, 15 years in the same cancer hospital. And my daughter, she did her BSc and now she got married to a dental doctor. She is very happy, and she, for my good luck, she is in India. And another good luck is she is very close to my house. You know, my both the sons, they are there, but she is doing what my both sons, they are supposed to do. Their job, you know, my daughter is doing for me. I'm very happy. So much sad. Law is very, very good boy. I'm so lucky to get a good son-in-law also. And he's also a very famous orthodontist in Bangalore. He works for a one dental college as a professor, and evening he comes and he goes to clinics
and he has got his own clinic also. He's a very reputed doctor in Bangalore. That is my background. That's such a beautiful feeling I'm getting. Sir, I heard some of your interviews where you said that just education is not enough. Spirituality and religiousness is really required. And that is what I can see you have also, you know, given to your children, your family, and not just your immediate family, to the whole nation also, by doing various legal adjustments and a lot of laws related to medicine and chemicals that you have just mentioned. I would also want to know, like, what your children, you know, respond back to you. Those are there in the U.S. What kind of a change they are bringing there? You know, my first son, you know, he is doing very well. And my second son is also doing very well. The, both of them, you know, they are doing very well. Right. And they have a family life. And my daughter-in-law is also a postgraduate. And they have two daughters for my first son. And my second son, he has one son, and recently he got a daughter also. He is also very happy. Both they are settled, and they are really very good boys. I am very, very happy, and I am very proud about that. Proud grandfather. Yes. And proud grandchildren also. Yes. Pratiksha, your question. सर आत्ताच अपर्णाने विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही इतकं भरभरून बोललात. खर तर हा सगळा प्रवास, तिन्ही मुलं तुमची छान सेटल झाली आहेत. म्हणजे आमच्या घरात अशा जशा कुरबुरी होतात, संसार म्हटलं की त्यात दोन रथाची चाकं म्हणतात, आणि तुम्ही तर सारखं दौऱ्यावर बाहेर, तर ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे असं म्हणतात आपल्या मराठीमध्ये की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, मग ती कधी आई म्हणून, कधी बहीण म्हणून, कधी पत्नी म्हणून. तर तुम्हाला या 73 पासूनच्या या सगळ्या प्रवासात तुमच्या पत्नीचा सहचारिणी म्हणून कसा हातभार लागला, कसा वाटा होता त्यांचा या सगळ्या जडणघडणी? मला जे काय, मी आता इतकं बरेच कमिटी मध्ये आहे आणि बरेच देशाला मला जायला लागतं, आणि खरंच तिचा सहकार खूपच आहे. आणि ते मला खरंच हे थोडक्या शब्दामध्ये खरंच सांगता येत नाही आहे. तिचं कोऑपरेशन खूप तर खूपच आहे. का म्हणजे मी एक एक दिवशी दिल्लीला जर गेलो तर रात्री मला परत यायची असते, आणि माझी फ्लाईट चुकते, आणि मला तिकडेच राहायला लागतं, आणि ती एकटी घरात राहते. आणि आता परदेशालाही मी बरेच वेळा जायला लागतो, जायला लागतं तेव्हाही ती एकटीच असते. खरंच मला तिचा विचार येत असतो की ही कसं काय करत असेल, काय करत असेल. तर ती मला इथून फोनवर जर आहेत ना, फोन जर बोलत असेल तर मला भास आहे, पण तुम्ही राहा आणि तुमचं जे काय काम करायचं आहे ते व्यवस्थित तुम्ही काम करून परत या असं तिचं म्हणणं आहे. रागात बोलतात का त्या? असं रागामध्ये बोलतात का? नाही ना, काही कंप्लेंट त्यांची, काही कंप्लेंट रागामध्ये तरी कधीतरी माझ्याहून जर चुकलं तर ते राग येईलच. पण असं नाही, तुम्ही नेहमी बाहेर राहता, नेहमी परदेशात असतात, आणि नेहमी भारतामधल्या विविध सिटीमध्ये जातात. तुमचं बिझी इतकं शेड्यूल इतकं बिझी आहे की त्यांना तुमचा वेळ फार कमी मिळतो. अशा वेळेला ते कधी कंप्लेंट करतात का तुमच्याबद्दल? अजूनपर्यंत तरी काही कंप्लेंट नाही आहे, आणि ती समजू शकते. आणि जर एक एक टाइमला मला जर टाइम मिळालं तर मी तिलाही बाहेर गावी घेऊन जातो, आणि ती माझ्या बरोबर असती काही दिवस, आणि त्यामुळं तिला माहीत होऊन गेलंय की माझा प्रोग्राम, की मी जातो. आणि काम झालं की मी तिथे थांबत नाही. जर मला सकाळी जर जाऊन मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जर मीटिंग झाली, त्याच्यानंतर जी काय फ्लाईट असते ते पकडून मी रात्री परत. बरेच वेळा मी सकाळी दिल्लीला जातो, सकाळी इथून 6 फ्लाईट ना, आणि रात्री पुन्हा आणि 1 किंवा 2 परत येतो. असं आहे.
सर विजय सर पत्नी बद्दल जो प्रश्न विचारला की अनुभव शेअर केला नाही मला सुरुवातीला आणलो हा अनुभव आला मला सुरुवातीला पण आता काही कंप्लेंट तशा येत नाही माझ्या घरात. अच्छा अच्छा ओके ओके. तर सर एक प्रश्न आहे की जीवनात एवढं पुढे गेल्यानंतर जेव्हा कधीतरी पाठचा विचार आपण करतो त्यावेळी काहीतरी राहिलंय काहीतरी शिल्लक राहिलंय एखादी आवड एखादं छंद किंवा काही शिकायचं राहून गेलं असं कधी जाणवतं का सर तुम्हाला? मला एक फार वर्षापासून माझं एक स्वप्न आहे. मी जेव्हा मेंबर सेक्रेटरी होतो गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकामध्ये तर ती गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकामध्ये जे नवीन जे कॉलेजेस येतात त्याच्या परमिशनसाठी माझं रेकमेंडेशन लागत होतं त्यावेळेला. जर माझं रेकमेंडेशन असेल तर गव्हर्नमेंटनं परमिशन देणार. त्यावेळेला मी बरेच प्रयत्न केला की आपल्या सकुल साळीमध्ये कोणीतरी एक माणूस पुढे येईल का कर्नाटकमध्ये आणि त्यांना मी सगळं गाईड करेन आणि सगळं करेन आणि आपलं एक कॉलेज व्हाव सकुल साळीचं एक कॉलेज व्हाव. खा म्हणजे मी बरेच लोकांना मदत केली आणि मी पाहिलं त्यांचं ते कॉलेज सुरू केल्यामुळे ते आज कसे आहेत. ज्या लोकांकडे 2 लाख रुपये नव्हते कॉलेज सुरू करताना ते आज पाहिलं तर कोट्याधीश्वर झालेत. कोट्याधीश्वर 2 लाख रुपये नव्हते त्यांच्याकडे. ते मला येऊन रिक्वेस्ट केली सर मी गव्हर्नमेंटला 2 लाख भरायचे आहेत सध्या माझ्याकडे 2 लाख रुपये नाही आहे तुम्ही मला मदत द्या. आणि ती मदत द्यायची किंवा न द्यायची ते आपल्याकडे होतं आणि मी त्यांची पोटेन्शियल पाहिले हे पुढे जातील का हे काहीतरी करून दाखवतील का तर त्यांची पोटेन्शियल पाहिलं आणि मला वाटली की हा माणूस काहीतरी करेल आपण मदत केली तरी ते काही चुकणार नाही. आणि असं बरेच लोकांना मदत जे माणसाला मी मदत केली आज ते फार तर फार उंचावर पोचलेलं आहे. आणि एक कॉलेज नव्हे बरेच कॉलेजेस केलेले आहेत आणि बंगळूर सारख्या गावामध्ये 140 एकर लँड ते घेऊन आज एक कॅम्पस उभं केलेत. काही लोक युनिव्हर्सिटी सुरू केलेत. तर हे एक माझं स्वप्न होते की आपले ही सकुळ साळीमधले लोक असले काहीतरी एक संस्था सुरू करून त्यांनी पुढे यावं ते एक काम माझं बाकी आहे. आणि मी जे अजून सुद्धा मी रिटायर झालं तरी बरीच गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असल्यामुळं अजून सुद्धाही मी काहीतरी करू शकतो. तर हे जरी आपल्या सकुळ साळीमध्ये कोणी जर पुढे आलं तर आपण एक कॉलेज सुरू करून आपल्या जातीच्या मुलांना जे काय कॉलेजमध्ये सीट नाही मिळत त्यांना असल्या आपल्या सकुळ साळीच्या एका कॉलेजमध्ये आपण जर सीट जर दिलं जे कोणाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तसल्या मुलांचं जर भाग्य होईल आणि आपलं समाज शिक्षणामध्ये पुढे आलं तर आपलं समाजही पुढे येईल हे एक माझं स्वप्न अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही. सर मी जेव्हाही बँगलोरला येईल त्यावेळेस नक्कीच माझ्या आपल्याशी विषयावरती सखोल चर्चा करेल. चालेल चालेल सर नक्की. आणि मी तुम्हाला कम्प्लीट सपोर्ट आहे माझा. आपण सर नक्की नक्की सर नक्की नक्की. मला वाटतं आजच्या संपूर्ण मुलाखतीचं हे सार होतं की स्वकुळ साळी समाजासाठी एक संदेश किंवा एक तुम्ही चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे बघतायत त्यांच्या त्यांनी कदाचित या संधीचा फायदा घ्यावा ही सगळ्यांना विनंती आहे. आणि जे तुम्ही म्हणालात की जे लखपती होते ते कोट्याधीश झाले आज जेव्हा तेच भेटतात तेव्हा मग कसे बोलतात किंवा काय मत व्यक्त करतात ते? आज सुद्धा ते माझ्याकडे अजून येतात आणि ते म्हणतात सर तुम्हाला जे काही हवं असेल तर आम्हाला सांगा. मी म्हटलं मी आय एम वेल ऑफ आय व्हॉट आय रिक्वायर इज युअर गुड विशेस मला दुसरे काही नाही आहे. आणि इतकं ते माझ्यावर प्रेम करतात की ते मला कधी कधी तरी घरी घेऊन जाऊन त्यांच्या घरी लंच किंवा डिनर वगैरे देऊन जस्ट लाईक अ फॅमिली असं ते अजून पाहतात. आणि मलाही त्यांचं सगळं वागणं बघून बरंच खुश होतं. आणि ते वरच्यावर काही काहीतरी कार्यक्रम कॉलेजमध्ये ठेवत असतात आणि मला ते चीफ गेस्ट किंवा असं गेस्ट म्हणून बोलवून जे काय त्यांनी पुन्हा प्रोग्रेस केलेला आहे त्याच्या प्रोग्रेसमध्ये मला सगळं दाखवतात. आणि माझे जे सजेशन असेल तर ते सजेशन घेऊन पुन्हा आणि ते वाढवत आहेत.
काही लोक इंडियामध्ये इतकं डेव्हलप करून पुन्हा आणि आता ते फॉरेन मध्ये विंग सगळे काटलेत, फॉरेन मध्ये सुद्धा त्यांचे संस्था सुरू केलेले आहेत, काही आफ्रिकेमध्ये सुरू केलेत, काही दुबई मध्ये सुरू केलेत, काही लोक युएस मध्ये सुरू केलेत, असे सगळे लोक माझ्या भोवती आहेत. त्याच्यामुळं लोकांचंही फार तर फार माझ्यावर प्रेम आहे, त्याच्यामुळं मी फार खुश आहे सगळ्यांच्या. तुम्हीच एवढे प्रेमळ व्यक्तिमत्व आहे ना, त्यामुळे तुमच्याकडून प्रेम दिलं जात आणि त्याच्या डबल याच्यामध्ये ते पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचत असं कुठेतरी मला जाणवते. संजय सर, आता खरं म्हणजे ना तुमच्या ह्या कार्याचा आढावा पाहिल्यानंतर रिटायर्ड म्हणजे काय असतं बहुतेक हे तुमच्याकडे ही संज्ञा नसावीच. मी कधीही रिटायर्ड होणार नाही सर, कारण की तुमच्याकडे तुमच्याकडनं घेण्याची संख्या एवढी आहे आणि तुमचं मन एवढं मोठं आहे की तुम्ही देण्यासाठी तुमचा हात नेहमी पुढे आहे. तुम्ही आता ती कल्पना मांडली की आपल्या समाजाच्या मुलांनी पुढे यावं, शिकावं, त्यांच्यासाठी एखादं कॉलेजला चांगलं सीट उपलब्ध व्हावं. तर यासाठी बघते सर, आता ह्या आपल्या वळ साडी फाउंडेशनच्या माध्यमाने समाजापर्यंत तळागाळात पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, हे सगळं तुम्ही बघतायत सर सगळं. तर ह्या आपल्या वळ साडी फाउंडेशनच्या संस्थेच्या कार्याबाबत आपण काय सांगू शकाल सर, की बघते सरांनी जो मार्ग निवडला आहे तो मार्ग निवडल्यानंतर सर आणि सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचा प्रयत्न प्रामाणिक आहे म्हणूनच तो पोहोचतोय. म्हणूनच तर तुम्हाला मग ह्या सरांच्या कार्याबद्दल, आपल्या वळ साडी फाउंडेशनच्या संस्थेच्या कार्याबद्दल आपण आपलं मत. मला मी जेव्हा त्या पहिल्यांदाच भेटलो ते आले होते बेंगलोरला काही कामासाठी आणि त्यांनी मला फोन केला की असल्या कामासाठी मी इथं आलेला आहे आणि तुम्हाला भेटायचं आहे. मी त्यांना पाहिलं नव्हतं आणि पहिल्यांदा जर फोन आला आणि ते होते राहायला बरेच लांब होते आणि माझं घर एक्सटेन्शन मध्ये आहे, तर मी म्हटलं त्यांना की खूप लांब आहे माझं घर, तुम्हाला यायचं जमेल का? ते म्हणले कसेही करून मी तुमच्या घरी येणार आहे. मग मी म्हटलं या. तर त्याच्यावरून मला असं वाटलं की यांच्यात काहीतरी एक आहे वेगळं, यांचे विचार वेगळे आहेत, काहीतरी ते गप बसणार नाहीत, काहीतरी करून दाखवणार आहेत. आणि जेव्हा इथं आले आणि त्यांची आमची जर थोडीशी वाटाघाट झाली तर त्याच्यावरून मला तरी माझ्या मनात असं वाटलं की हे काहीतरी करून दाखवणार आहेत आपल्या समाजासाठी. आणि जे पहिल्यांदा जे ते मुंबई ते जे नाट्य मंदिरमध्ये जे कार्यक्रम झाला आणि ते मला बोलवले आणि मी जर तिथे गेलं आणि त्यांचं पाहिलं तर खरंच आपल्या सकृत शाळेमध्ये काहीतरी एक वेगळा पुरुष आलेला आहे आपल्याकडे, एक युग पुरुष म्हणा किंवा एक देव माणूस असंही म्हणलं तरी चालेल, की काहीतरी एक शक्ती आहे त्यांच्याकडे आणि त्या शक्तीमुळे त्यांनी इतकं काम करत आहेत. मी त्यांना वरचेवर सांगत असतो तुम्ही कसं काय करताय हे काम. मी बरेच काम इथल्या सेक्रेटरीत मध्ये माझे बरेच मित्र आहेत, मी त्यांच्याशी संपर्क असतो, मला त्यांच्याशी मी पाहत असतो. त्यांना ऑफिसचं काम सोडलं तर दुसरं काही काम माहीतच नाही. हे ऑफिस मध्येही असतात आणि समाजाचं कामही इतकं करतात आणि ते काम असं आहे की ज्या माणसाला शक्य नाही आहे तसलं काम ते काम करत आहे. मी मागच्या त्यांच्या जे हे अॅनिव्हर्सरी मध्ये पाहिलं की काही बायकांना काम नाहीये, त्यांचे मिस्टर वारले तसल्या बायकांना त्यांचं ते लाईफच सगळे त्यांचे गेलं होतं आणि त्यांना काय करायचं हे दिशा दिसत नव्हती. तसल्या बायकांना हे तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि फक्त म्हणून सोडले नाहीये, बरेच लोक हे म्हणतात आणि नंतर विसरून देतात, पण हे स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना उभं करून आणि त्यांनी काहीतरी एक धंदा लावून आणि त्यांनी त्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही
ह्या महिन्यापासून 2 महिन्याच्या नंतर तुम्ही काम करायचं नाही, सगळं बंद, तुम्हाला हे असे करून देतो. आणि ते करून खरंच दिले ते फार तर फार कौतुकचं वाटतं. आणि अजूनपर्यंत असला माणूस आम्ही कुठेही नाही पाहिलाय. आणि हे एवढं करून ते दमले नाही आहेत, ते अजूनही काम करतच आहेत. असले कित्येक तरी लोकांना, कित्येक तरी बायकांना, कित्येक तरी मुलांना, ज्या मुलांना शिकायचं होत नाही त्या मुलांना ते तुमचं लाईफ लॉंग जे शिकायचं आहे त्याच्यासाठी मी व्यवस्था करतो असं करून काही मुलांना ते दत्तक एज्युकेशनसाठी दिले. आणि बरीच लोकांनी दत्तक, त्यांचे शिक्षणाचे दत्तक घेतले. त्या मुलांचं खरंच एक नशीबच चेंज होऊन गेलं. असलं सगळं कार्य करणारा आजकाल माणूस कोण आहे? कोणी नाही. असले कार्य हे WSF जे करत आहे आणि तुम्ही सर्व त्यांना साथ देत आहात, हे खरंच तुम्ही सगळेही लोक खरंच फार पुण्याचं काम करत आहे. आणि तुम्हा सर्वांना जास्त आयुष्य देऊ दे आणि तुमचं सगळं लाईफ चांगलं होऊ दे असं माझ्या अंतराळातून ही माझ्या मनातून गोष्ट येते. असेल खूपच खूपच बरं वाटतं. आणि ते आता असे सध्या म्हणले की आपण बेंगलोरला मी येईन आणि तुमच्याशी बातचीत करीन आणि तुमचं जे काय स्वप्न आहे ते स्वप्न आपण पूर्ण करूया असं म्हणत आहेत. आता ते जर स्वप्न झालं तर खरंच हा देव माणूस म्हणण्यामध्ये काहीही हरकत नाहीये. आणि मला ते खरंच एक सॅटिस्फॅक्शन जे मिळतं ते लाईफमध्ये मी जे आत्तापर्यंत जे केलेलं आहे त्याच्यापेक्षा हे फारच महत्वाचं आहे असं वाटत. आणि असंच कार्य त्यांनी करत राहू देत. आणि असले कार्य त्यांना देव साथ देऊ दे. आणि जे काही आपल्या सुखशाळीमध्ये जे आहात आपल्याला जे काय शक्य होईल त्यांनी कधीही कुणाकडेही अजूनपर्यंत मी इतकं सगळं करत आहे आणि तुम्ही मला मदत करा असं कुणालाही अजूनपर्यंत मला सुद्धा त्यांनी कधीही नाही विचार आणि कधी विचारणार नाहीत असं वाटतं. पण जे काही लोकांना वाटतं ह्याने जे काम करायचं बघून जे कोणी दिलं असेल तर ते ठीक आहे आणि ते सगळं रेकॉर्ड आहे. त्याच्यामध्ये काय नाही हे नाही. खरंच मी मला त्यांचा मुजऱ्याचा सलाम आहे आणि आशीर्वाद आहे त्यांचा. येस सर. सर दॅट वॉट आय वॉन्ट टू से समथिंग अबाउट दॅट की तुम्ही तर प्रेरणास्थान आहातच पण प्रेरणास्थानीच आहात. दॅट वी शुड लाईट द कॅटनेस अँड व्हॉट बोथ ऑफ यू हॅव स्टार्टेड अबाउट. जैसे की बार चल रही थी आप हमारे सबके लिए इंस्पिरेशन है. तो कई बार ऐसे हमेशा देखा जाता है कि जो इंस्पायर करता है वो उनके बारे में लोगों को जानना होता है. तो हमने सुना है ऐसा कि आपके बारे में या आपके जीवन के ऊपर भी शायद कोई किताब लिखने की कोशिश करने वाले हैं या कर रहे कोशिश हो रही है. क्योंकि सर बहुत जरूरी है आजकल के पीढ़ी को, यंगस्टर्स को इंस्पायर करना. और आप जैसे लोग ही इंस्पायर कर सकते हैं. क्योंकि तू कर गुजर ऐसा कि मंजिल कदम चुम जाए, तू हासिल कर ऐसा दूसरों की राह जगमगाए. आप तो दूसरों की राह जगमगा रहे हो. तो क्या ये सच है सर कि आपके जीवन के ऊपर किताब लिखी जा रही है? you're talking about the book, no? Yes sir. There is no voice. Sir, yes sir, she is talking about your book. मला हे जे काय मी आज जे काय साध्य केलेलं आहे, मी बरेच कंट्रीना व्हिजिट केली आणि बरेच कंट्रीमध्ये माझे लेक्चर दिलं आणि बरेच लोकांना मी इथं आवडायला आलो आणि बरेच कामे केले. तर हे सगळं माझे गावातले काही मित्र आहेत, माझ्या गावातले आपले समाजातले काही लोक आहेत, महादेव दळवी, मांडवकर,
आणि पाटील असे बरेच काही आपले समाजातले लोक आहेत, ते सगळे मिळून माझ्याकडे आले. ते म्हणले की तुमच्या नावानं आम्ही एक पुस्तक तयार करायचं केलेलं आहे आणि तुम्ही जे काय आजपर्यंत जे केलेलं आहे त्या पुस्तकामध्ये प्रकट होईल आणि जे लोक तुम्हाला जवळून पाहिले आहेत त्याने आर्टिकल लिहून देतील आणि ते आर्टिकल सगळं कंबाईन करून आपण एक पुस्तक तयार करूया आणि ह्याला एक मेन माणूस ह्याच्या पाठीमाग म्हणजे मल्लप्पांना मदर खंडे म्हणून जे एक माणूस आहेत, जे व्यक्ती माझ्या लग्नासाठी प्रयत्न केले ते साहित्य होते आणि ते साहित्यने हे आपल्या समाजाच्या लोकांना बोलून सांगितले की असला एक माणूस तुमच्या समाजामध्ये आहे, त्याच्या नावानं तुम्ही एक पुस्तक तयार करा आणि ते पुस्तक आपल्या गावच्या लोकांना होऊ दे, पुन्हा इतर मुलांना होऊ दे, एक प्रेरणादायक पुस्तक होईल आणि ते पुस्तक बघून तुमची एक एक्झाम्पल घेऊन ते सुद्धा असेच पुढे जातील, त्यासाठी आम्ही पुस्तक तयार करतो आणि तुम्ही आम्हाला परमिशन द्या. मी म्हणत होतो हे कशाला हे नको आहे हे सगळं करण्यामध्ये काय, मी आहे सगळ्या लोकांना माहीत आहे आणि माझी जर तुम्ही तोंडी सांगितलं तरी बस मुलांना काहीतरी त्यांनी करतील, नाहीतर मी येऊन त्यांच्याशी बोलेन तरी ते ऐकले नाही आणि मी नको म्हणलं तरी ते काही लेख सगळे तयार केले आणि ते सगळे लेख माझ्याकडे घेऊन आले, सगळे दाखवले, इतके लोक सगळे लिहिलेले आहे तुमच्याबद्दल, तुम्ही जे काय कर्तव्य केलं. काही माझे टीचर सुद्धा लिहिलेले आहेत आणि मी जे कुठं कुठं काम केलो जे जे काम केलं ते सुद्धा लिहिलेले आहेत, माझे जे जवळचे चाहते आहेत ते सुद्धा लिहून दिलेले आहेत. असं होऊन ते आता एक शेवटच्या एक एक स्टेजला आलेलं आहे. आता ते तयार होऊन आता ते काय पुस्तक बाहेर येणारच होतं. हे करोनामुळे सगळं बंद झालेलं आहे, त्याच्यामुळे हे थांबलेलं आहे. आता जे करोना जे बंद ते गेलं तर ते पुन्हा ते पुस्तक तयार होऊन येईल असं आहे. हे असले आपल्या समाजा लोकांची एक इच्छा आहे की हे पुस्तक आपल्या नावावर प्रकट करावं असे केलेलं आहे. मी वक्ते साहेबांना सुद्धा एकदा असं म्हणले की असे लोक सगळे सांगत आहेत, मग त्यांनी म्हणले की नाही माझाही लेख तुमच्यामध्ये एक येईल असं. मी त्यांना म्हणले की लेखापेक्षा जास्त तुमचं जे एक असल्या कार्यक्रमाला तुम्ही जरी येऊन हे पुस्तक जर रिलीज केलं तर फार मोठी गोष्ट होईल असं. ते म्हणले आम्ही नक्की येऊ तुमच्या गावाला असं म्हणले. प्रतीक्षा सर, तुमच्या पुस्तकाची आम्ही फार आतुरतेने वाट बघतोय. मला वाटतं याला अक्षर वाङ्मय म्हणतात, म्हणजे हे पुस्तक पुढील बऱ्याच पिढ्या युवकांना प्रेरणा देत राहील. आता तुमच्या ह्या जीवन प्रवासामध्ये प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर कुठेतरी आपल्याला ब्रेक मिळतो किंवा कुठेतरी असं काहीतरी टर्निंग पॉइंट आपल्या आयुष्यामध्ये येतो. तुमच्याही आयुष्यात असा काही टर्निंग पॉइंट आलाय का, असा काही एखादा प्रसंग घडलाय का की त्यामुळे तुमच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली? मला एक टर्निंग पॉइंट असं आहे की मी बी फॉर्म झाल्यानंतर मला पुढे जे शिकायची एक इच्छा फार होती मला आणि मी त्यावेळी US अप्लाय केलं पोस्ट ग्रॅज्युएशन साठी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी बफेलो युनिव्हर्सिटीहून मला सीट मिळाली आणि सीट मिळाल्यानंतर मला रजिस्टर करायचं होतं आणि त्या रजिस्ट्रेशनसाठी मला 244 रुपयाची जरुरी होते बी फॉर्म झाल्यानंतर. आणि ते 244 रुपये माझ्याकडे नव्हते आणि त्यामुळं जे मी ड्रॉप केले USला जायचं आणि मी परत इथं राहिलो ते माझा एक टर्निंग पॉइंट आहे. मी इथं राहायला
आणि त्याच्यामुळे मी इथे राहिलो आणि मला आज फार खुशी वाटते की मी अमेरिकेला नाही गेलं, माझी मुलं गेले, मी कधी पण जाऊ शकतो आणि येऊ शकतो. आणि मी जे इथे राहून जे मी काय साध्य केलं ते अमेरिकेमध्ये राहून जे केलो असतो त्याच्यापेक्षा मी इथे जास्त केलो, जास्त लोकांना मी जवळ घेतलं, जास्त लोकांच्या मी जवळ गेलो, त्याच्यामुळं मला फार फारच खुशी वाटत. मला वाटतं या टर्निंग पॉइंटमुळे आपल्या देशाला, आपल्या भारत देशाला, मायभूमीला एक चांगला औषध निर्माता लाभला, नाहीतर कदाचित आजही तुम्ही अमेरिकेतून आमच्याशी संवाद साधता. गुड अपर्णा. सर you were inspired by so many teachers, professors, your father, but today's generation, you see, there is a lot of chaos going on, not just due to corona, but there are so many causes in life that this today's generation is feeling aimless, no focus, no concentration, there is no resistance to bad things, they are not at all focusing on a goal that they want to achieve. You know, catch, leave, ye sab ho raha hai unke life mein. So, what message you would give this today's generation so that they maintain their spirituality, maintain their religious mind, as well as achieve success and a good human being? That's really your valuable, precious message to the today's youth. Mala asa vaatte ki apan lahanpana pasunach स्पिरिच्युअलिटीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. मी जेव्हा प्रायमरी स्कूलमध्ये जात होतो त्याच्या बाजूला एक मठ होतं, मला अजून आठवतं, एक मठ होतं आणि त्या मठामध्ये एक स्वामीजी होते आणि त्या स्वामीजींचं प्रवचन प्रत्येक शुक्रवारी सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत प्रवचन असायचं. काय फोन केलास? आणि मी प्रत्येक शुक्रवारी ते प्रवचन ऐकायला जाणार. एके दिवशी असे झालं कि ते प्रवचनला बराच वेळ लागला, 9 ऐवजी 9:30 वाजले आणि माझी शाळा 9 सुरू झाली आणि मी अर्धा तास वेळेने गेलो शाळेला. आणि शाळेला असं आत पाऊल टाकणार तर माझे हेडमास्तर हातामध्ये छडी घेऊन उभारले होते आणि ते म्हणले कुठं होत असतो, तर मी असं असं गेलो होतो. शाळा सोडून ते प्रवचन ऐकायला जातोस म्हणून जे काय माझ्या हातावर जे काय छडी मारली, छडी माझा हात सगळा लाल झाला, तरी पण मी सोडलं नाही. प्रत्येक पुन्हा शुक्रवारी जायचे, ते ऐकायचं आणि डिसिप्लिन. हे जे प्रवचन आपण ऐकत असतो लहानपणी, हे माइंडवर खरंच एक इफेक्ट होत आणि त्याच्यामुळं मला वाटतं ही चांगली सवय लागते. तर आता जे मुलं आहेत ही चांगली सवय जे आहेत, देवाला जाणे, देवाला नमस्कार करणे आणि रोज मेडिटेशन करणे, हे लहानपणापासून जर आई वडिलांनीही त्या मुलानं जर शिकवलं तर माइंडवर खरंच फार चेंज होतं आणि त्यांचं एक व्यक्तिमत्व ते चेंज होऊन जातं. आणि जे आपण सॉरी डिसिप्लिन जे आहे लाईफमध्ये, म्हणजे सकाळी जे लवकर उठणे आणि सकाळी जे कार्यक्रम करणे आणि तो डिसिप्लिन मला लहानपासूनच होता आणि हे डिसिप्लिन मी अजूनही तसंच बाळगलेलं आहे.
मी अजून सुद्धा रोज पहाटे 4 वाजता उठतो. मी किती वाजताही झोपू दे 4 वाजता उठतो आणि 4:30 ते 5:30 किंवा 6 वाजेपर्यंत प्राणायाम योगा रोज करतो आणि त्याच्यामुळे मी रिटायर होऊन बरेच वर्ष झाले तरी पण अजून ऍक्टिव्ह आहे. मी अजून बरेच कडे जातो, बरेच मीटिंग्स आहेत, बरेच कडे मी अजून आहे. मला कालच एक संध्याकाळी मीटिंग होती आणि ती मीटिंग 6 सुरू झालेली, 9 वाजेपर्यंत मीटिंग होती. असंच मीटिंग मध्येच होतो मी. एका कॉलेजमध्ये बोर्डमध्ये ऑटोनॉमस कॉलेज आणि त्या कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणून मला नॉमिनेट केले. त्याच्यामध्ये ते मीटिंगमध्ये जे काही डिसिजन घ्यायचं असतं ते जर UGC नॉमिनी असले तरच ते डिसिजन घ्यायचे असतात, नाहीतर न घ्यायचे असतात. त्याच्यामुळं ते आतुरतेने काल बरीच वाट बघत होते आणि त्याच्यामुळं मीटिंग थोडस लेट झाली आणि मीटिंग झाली तरी मी त्या या सगळ्या कारणामुळे मी सांगतो की आत्ताचे जे पिढी आहे आणि हे जे जंक फूड आहे ते जंक फूडमुळं त्यांना सवय नाही बरोबर लागत. ते जे काय खायचं ते आपलं नॉर्मल जे फूड आहे ते फूडपेक्षा ते बरेच बाहेरच्या हे असलं जंक फूड आणि हे जे खोक आहे जे असले ड्रिंक्स आहेत हे सगळे घेतल्यामुळं नाही आहे. आणि नेहमीत जे काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम करत नाही आहेत. याच्या यंगस्टरना माझं एक सांगणं आहे की यू शुड बी डिसिप्लिन्ड अँड यू शुड वर्क हार्ड अँड यू शुड बी ऑनेस्ट and you should have all human qualities and you should be always thinking something new and you should be always good with your parents. jar ek mantra jar sikle tar mala vatte te kharach ek changle nagrik hotil. yes rajesh. राजेश हा सर, खूप छान मार्गदर्शन मिळालेलं आहे. मला खात्री आहे की हे आज फेसबुक लाईव्ह जे आहे जास्तीत जास्त तरुणांनी जर बघितलं असेल तर त्यांना खूप चांगला या मुलाखतीचा फायदा झालाच म्हणून समजा. तर अशीच मुलाखत सुरू राहावी असं मनामध्ये प्रत्येकाच्या आहे, पण कुठेतरी शेवटच्या टप्प्याकडे आपण पोहोचलेलो आहोत. आणि हा जो एक जो हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि आमच्या सगळ्यांचं म्हणजे WSF तर्फे मी तुम्हाला सांगतो की पहिलं मुलाखत घेण्याचा मान आम्हाला डॉक्टर मनोहर कारवेकरांचा आला, त्याबद्दल मी त्यांचे अगोदर धन्यवाद मानतो. आणि विजय सरांकडे येतो. आता विजय सरांना मला एक प्रश्न विचारावं असं वाटतं की खरं तर विजय हे नाव म्हटल्यानंतर ते प्रत्येकाच्याच मनावर विजय मिळवणारे आहेत. आणि आजचे वक्ते म्हणजे डॉक्टर मनोहर कारवेकर ज्यांचं नाव मनोहर, त्यामुळे कुठेतरी विजय सर मनावर विजय मिळवतात आणि मनोहर दुसऱ्याचं मन हरवणारे आहेत. त्यामुळे ही मुलाखत आज मनोहारी होणार हे मला एक अंदाज होता किंवा मी विचार तसा केलेला होता. पण विजय सर नेहमी म्हणतात की अकेला चल रहा था जाने में मंजिल, लोक साथ आते गए और कारवा बनता गया, हे नेहमी त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे. तर मला त्यांना विचारावं असं वाटतंय की या दोन दिग्गजांची ओळख कुठे आणि कशी झाली, विजय सर आणि डॉक्टर मनोहर सर. व्हॉइस देयर्स नो व्हॉइस. सर आपलं वय किती असेल आता? 73. सर माझ्या वडिलांचं वय पण तेवढंच आहे. माझ्या मला असं वाटतं की तुम्ही 1948 माय फादर 1946 म्हणजे तुम्ही माझ्या वडिलांसारखेच आहात.
राजेश यांनी सांगितलं दोन दिग्गज नाही, दिग्गज नाही मी, आपण दिग्गज आहात, मी नाहीये, मी आपल्या मुलासारखा आहे आणि शेवटी मुलासारखाच राहीन. आपल्या पायातली चप्पल माझ्या पायामध्ये घालण्याचा मी कधीही प्रयत्न करणार नाही, कधी हिंमत तशी दाखवणार नाही आणि तुम्ही नेहमी पिताश्रींच्याच भूमिकेमध्ये नेहमी राहणार आहात. सर कधी कधी काय होतं माहितीये का, की मुळातच आपण फार मोठे आहात. मला जेव्हा आपल्याबद्दल थोडीशी माहिती मिळाली, आमचे धोनीराम पागडे आहेत कोल्हापूरचे, त्यांच्याकडून जेव्हा आपली मला माहिती मिळाली तेव्हा मी आपल्याला भेटण्याचा माझी इच्छा प्रकट केली त्यांच्याकडे. आणि मी बँगलोरला जेव्हा आलो होतो तेव्हा आपली भेट घेतली. सर काय आहे की ज्यावेळेला मी माझी गाडी आपल्या बंगल्याच्या समोर उभी राहिली तेव्हा तुम्ही स्वतः बंगल्यातनं बाहेर आलात, कॅबचे पैसे आपणच दिले आणि मला जी मिठी मारली ना बर का, त्याच्यात मायेचा जो ओलावा मला मिळाला ना पाहायला, तो अगदी नतमस्तक होतो मी त्यावेळेला आपल्या समोर. नंतर आपली विनम्रता मी पाहिली ना तेव्हा असं मला वाटलं की एवढा मोठा जगविख्यात माणूस, देशोविदेशी परदेशी दौरे करणारा माणूस, मला वाटतं सर आपण कधी रेल्वेने प्रवास केलेला नसेल बहुतेक, म्हणजे ट्रेनचा प्रवास आपला बहुतेक घडलेला नसेल. मला वाटतं तुम्ही सकाळी जाता कलकत्त्याला, पुन्हा रात्री बँगलोरला येतात, दिल्लीला जाता पुन्हा येतात, मुंबईला जाता पुन्हा बँगलोरला येतात, रेल्वेचा प्रवास बहुतेक. एवढा मोठा दिग्गज माणूस आणि माझ्यासोबत अत्यंत विनम्रपणे माझ्याशी बोलतोय, मला फार आश्चर्य वाटलं. आपली दोन्ही मुलं शिकागो मध्ये आहेत, मला तर त्या मुलांचाही अभिमान वाटतो की मुळात त्यांच्यामध्ये ती कॅपेबिलिटी होती, तुमच्यात घडवण्याची अबिलिटी होती पण स्वतः घडवून घेण्याची त्यांच्यामध्ये पण एक कॅपेबिलिटी होती, त्यामुळे ती दोन्ही मुलं आपली घडली आहेत शिकागो मध्ये. दोघेही मुलं स्थायिक आहेत. मी आपल्या मुलीच्या पण घरी येऊन गेलो सरजी, म्हणजे मी तर असं म्हणेन की सर तुम्हाला दोन मुलं नाही तुम्हाला तीन मुलं आहेत, तिसरा मुलगा तुमचे जावई आहेत, डॉक्टर शैलेन, डॉक्टर श्रीकांत नाव आहे त्यांचं, डॉक्टर श्रीकांत शेंद्रे. मला असं वाटतं की तुम्हाला दोन मुलं नाहीयेत तुम्हाला तीन मुलं आहेत, तिसरे मुलगे तुमचे डॉक्टर श्रीकांत आहेत. त्यांचं हॉस्पिटल इतकं सुपर्ब आहे, इतकं सुपर्ब आहे, फार छान आहे आणि फार दोघेही तुमची मुलगी तुमचे जावई फार फ्रेंडली आहेत, तुमच्या सोबतही फार फ्रेंडली आहेत. तुमचं सगळं कुटुंब पाहून सर मला तर खर तर असं कुटुंब नक्कीच सगळ्यांना लाभो, सर सगळ्यांना आपल्यासारखं कुटुंब लाभो, आपल्यासारख्या पिताश्रींचं आश्रय सगळ्या लोकांना लाभो, साळी समाजाला नेहमीच तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभो, हीच ईश्वर चरणी भगवान जीवेश्वर चरणी मी प्रार्थना व्यक्त करतो. आपण आजच्या या फेसबुक संवाद मालिकेमध्ये पहिले गेस्ट म्हणून आज उपस्थिती लावली. आज साधारणतः 1.5 तास आपली मुलाखत चाललेली आहे, ही मुलाखत सगळ्या लोकांना लाईव्ह पाहायला मिळालेली आहे, ज्यांना लाईव्ह पाहायला मिळालेली नसेल त्यांना युट्यूब आणि फेसबुक वरती पण ती कायमस्वरूपी आजन्मती बघायला मिळणार आहे. प्रतीक्षा, अपर्णा, संजय साळी सर, वर्षा आणि राजेश, आपण सगळ्यांनी या मुलाखतीमध्ये येऊन जे मोलाचं योगदान दिलं त्याबद्दल आपलेही धन्यवाद. डॉक्टर मनोहर धोंडीबा कारवेकर सर, पुनश्च वर्ल्ड साळी फाउंडेशन तर्फे आपणास विनम्र विनम्र वंदन. आपलं आपले आशीर्वाद आमच्या सोबत नेहमीच असतील अशी आशा बाळगून आजची आपली मुलाखत मी संपवतो, आपली कृपया परवानगी असावी. मी सुद्धा विजय वक्ते सर आणि निशा वक्ते आणि हे जे तुमचे आहेत आजचे हे इंटरव्ह्यू घेणारे सर्वांना मनापासून नमस्कार. आणि जे तुम्ही जे कार्य करत आहे हे कार्य हे असंच यशस्वी होऊ दे आणि ह्याच्यापेक्षा जास्त माहिती लोकांना मिळू दे. आणि आपले जे साळी बंधू आहेत आणि जे आपले साळी समाज आहे अजून पुढे येऊ दे. आणि हे कार्य करण्यासाठी विजय वक्ते साहेबांना आणि निशा वक्तेना जास्त देवान शक्ती देऊ दे असे देवामध्ये प्रार्थना करून अशा कार्यक्रम मी विनंती. धन्यवाद सर. जय हिंद, जय जीवेश्वर, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू. जय जीवेश्वर, आनंद भारती. थँक्यू.